Okay, so please tell me, are the voices being clear? All okay? Please tell me. Are the voices and screen clear? All okay? Good. Let everyone join. Within a minute, we will start. Till then, just check what was the previous lecture. मागचा लेक्चर काय होतं त्याच्या नोट्स जरा बघून घ्या. All right. का सगळे fine. So I think in the last lecture we have covered the point of motional EMF. Because of motion of conductor, the flux associated with the conductor change, and whenever there is change in flux associated with the conductor, there is induced EMF, right? So let us try to solve the examples on it. Okay, let us try to solve examples on it, examples based on it. Fine. So example is something like this. So example number 16, the question that we skipped. तो पहले अंदाज करिए, तो skip किया होता कारण त्यावेळी emotional EMF point जाना होता. Write down question number 16. बर काय क्वेश्चन है बोलिए. A conducting rod AB. You are given the conducting rod AB of length equal to L equal to 1 meter. Yeah. Rod AB length equal to L equal to 1 meter is moving at a velocity v equal to 4 meter per second. Rod velocity kiti? 4 meter per second. Velocity V is equal to 4 meter per second. Rod is moving with the speed equal to 4 meter per second. Bar. Pudhe kay mhantle? Making an angle 30 degree with its length. Angle between length and velocity. Theta is equal to 30 degree. Making an angle of 30 degree with its length. वेलोसिटी एवढी आहे. या वेलोसिटी ने रॉड मूव होते विथ अ वेलोसिटी ऑफ 4 मीटर पर सेकंड मेकिंग एन एंगल 30 डिग्री विथ इट्स लेंथ. थीटा काय आहे? लाइट थीटा इज एंगल बिटवीन, थीटा इज एंगल बिटवीन
velocity and length. Pura. In a uniform magnetic field, capital B equal to 2 Tesla. Uniform magnetic field diliye, kay dile amala? Magnetic field diliye. Ki diliye? Capital B is equal to 2 Tesla. But exists in a direction perpendicular to plane of motion. Yes. Magnetic field ही length ला आणि velocity ला दोन्ही ला perpendicular असलीच पाहिजे. म्हणजे plane of motion ला perpendicular असलीच पाहिजे. त्यानंतरच पुढचं सगळं कॅल्क्युलेशन आपण करणार. ओके. का मॅग्नेटिक फील्ड प्लेन ऑफ मोशन ला परपेंडिक्युलर पाहिजे तुम्हाला सांगतो बघा. त्याला एक एक्स्ट्रा पॉइंट समजून घ्या. काय कॅल्क्युलेट करायचं ते आपण नंतर बघू. पण एक एक्स्ट्रा पॉइंट समजून घ्या, नाही लिहिला तरी चालेल. समजा अशी मॅग्नेटिक फील्ड आहे राईट वर्ड्स. लेट्स से द मॅग्नेटिक फील्ड इज राईट वर्ड लाईक दिस. अँड इन दिस मॅग्नेटिक फील्ड वी हॅव द रॉड लाईक दिस. If we have a rod like this and if this rod is moving like this, rod ashi move zali, after some time rod will come here, after some time the rod will come here. Pan mala sanga flux kai cut nahi zale. Flux cut hoya sathi plane of motion je kai ahe, motion cha je kai plane ahe, tya motion cha plane la magnetic field perpendicular paije. मोशनच्या प्लेनला मॅग्नेटिक फील्ड जर पॅरल असेल तर फ्लक्स कट नाही होत. आणि फ्लक्स कट नाही झाले की ईएमएफ इंड्यूस नाही होणार. आणि फ्लक्स कट झाले तर असोसिएटेड फ्लक्स चेंज झाले असं म्हणतात. ओके. सो या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि मोशन, प्लेन ऑफ मोशन, मोशन जी व्हायला लागले, वेलॉसिटीचं जे काय प्लेन आहे, म्हणजे वेलॉसिटी आणि लेंथ या दोघांचं जे काय प्लेन आहे, वेलॉसिटी आणि लेंथ या दोघांचं जे काय प्लेन आहे, हे जे काय ट्रेस झालेलं प्लेन आहे, दॅट प्लेन अँड द मॅग्नेटिक फील्ड आर पॅरल. सो दिस प्लेन इज नॉट कटिंग द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स काय झाले पाहिजेत, क्रॉस झाले पाहिजेत, कट झाले पाहिजेत. मॅग्नेटिक फील्ड अशी पाहिजे होती, आयदर गोईंग इन द बोर्ड ऑर कमिंग आउटसाइड द बोर्ड, तर ते फ्लक्स कट झाले असते. बर, पुढं काय विचारलंय बघा. देन आणि चार ऑप्शन दिलेत, देन म्हटलंय, चार ऑप्शन पण दिले. बरं, पुढे अजून क्वेश्चन दिलाय त्यांनी. क्वेश्चन असा आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी गोईंग इन साइड दाखवली, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साइड. सो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड ड्रॉ करा. मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड. रॉड ए बी असं दाखवलंय, रॉड ए बी हॅज बीन शोन लाईक दिस. त्याची लेंथ इक्वल टू एल आहे, माहित आहे आपल्याला. रॉड ए बी बरोबर. आता बाळांनो, वेलॉसिटी अशी दाखवले, द वेलॉसिटी इज दिस अँड इट इज मेकिंग अन अँगल ऑफ 30 degrees विथ द लेंथ. रॉड असा सरळ नाही चालला, सरळ वरती नाही चालला, असा तिरका चाललाय. बघा, गेला का रॉड, हॉरिझॉन्टलच राहील तो, पण असं जाईल. वेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे बघा, अशी. बर, ठीक आहे, रॉड असा मूव्ह आलाय. बर, आता समजून घेऊयात आपण परत एकदा याच रॉडची मोशन. आपण परत एकदा इथे समजून घेऊयात आणि चार ऑप्शन दिलेत डायरेक्टली, अजून पण काय विचारले असं सांगितलेलं नाही, डायरेक्टली चार ऑप्शन दिलेत. आता या रॉडची मोशन मी परत इथे ड्रॉ करतो, तुम्ही समजून घ्या. तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, समजून घ्या. समजा या रिजन मध्ये बळांनो मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साइड आहे. लेट से इन दिस रिजन मॅग्नेटिक फील्ड इज गोईंग इन साइड आणि ही आपली रॉड. ओके, ही झाली रॉडची वेलॉसिटी. काय झाली, रॉडची वेलॉसिटी. रॉडच्या वेलॉसिटीला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करा. एक कंपोनंट जो लेंथला परपेंडिक्युलर आहे, आता हा अँगल तुम्हाला जनरली थीटा दिलेला असतो. बर, ऍडजेसंट कंपोनंट काय असतो, अँगलचा ऍडजेसंट कंपोनंट. अँगलचा ऍडजेसंट कंपोनंट काय असतो, कॉस असतो. सो हा वेलॉसिटीचा काय असेल, कॉस कंपोनंट असेल, व्ही कॉस थीटा. आणि हा कोण असेल, वेलॉसिटीचा साईन कंपोनंट असेल. आपण असेल वेलॉसिटीचा साईन कंपोनंट असेल. आता या साईन कंपोनंटला फॉर टाइम बिंग विसरून जा, या साईन कंपोनंटला फॉर टाइम बिंग विसरून जा. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, गोईंग इन साइड द बोर्ड आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, गोईंग इन साइड द बोर्ड आहे. आता या लेंथला जो पॅरलर कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आहे, व्ही कॉस थीटा, ही लेंथ जर अशी राईट वर्ड मूव्ह व्हायला चालू झाली विथ द वेलॉसिटी इक्वल टू व्ही कॉस थीटा, फ्लक्स कट होत नाहीत बघा.
फ्लक्स कट व्हायला काहीतरी एरिया ट्रेस होणं गरजेचं आहे. फ्लक्स कट होतात का चेक करा. ही रॉड जर अशी इकडे, आता हा पेन म्हणजेच रॉड आहे समजा, आणि मॅग्नेटिक फील्ड गोईंग इनसाईड आहे. फ्लक्स कट होण्यासाठी, गोईंग इनसाईड वाले फ्लक्स कट होण्यासाठी अप किंवा डाऊन वाली मोशन गरजेची आहे. समजते का तुम्हाला? राईट किंवा लेफ्ट वाल्या मोशन फ्लक्स कट होणार नाही. आर यू गेटिंग इट? रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स येस ऑर नो. टू कट द फ्लक्स, अप ऑर डाऊन मोशन ऑफ द रॉड इज रिक्वायर्ड. राईट ऑर लेफ्ट विल नॉट बी कटिंग द फ्लक्स. फ्लक्स कट नाही होऊ शकत. याच्याशी असोसिएटेड फ्लक्स चेंज व्हायसाठी फ्लक्स कट व्हायला पाहिजे. सो अप किंवा डाऊन मोशन गरजेची. समजतंय का? राईट लेफ्ट वाली मोशन जी आहे, बिकॉज ऑफ दॅट राईट वर्ड ऑर लेफ्ट वर्ड मोशन फ्लक्स कट नाही होणार. इमॅजिन करायचा प्रयत्न करा. राईट लेफ्ट मोशन काहीच नाही होणार. अप डाऊन पाहिजे. आणि रॉड हॉरिझॉन्टल आहे ना, मग अप डाऊन मोशन पाहिजे. अजून एक केस दाखवतो तुम्हाला, लक्षात येईल. रॉड समजा अशी व्हर्टिकल आहे. आता अशी जर रॉड असेल तर या रॉडची अप किंवा डाऊन मोशन काही उपयोगाची नाही आहे. रॉड अप किंवा डाऊन जरी मूव्ह झाली तरी फ्लक्स नाही कट होत. या रॉडला राईट किंवा लेफ्ट मूव्ह होणं गरजेचं आहे. हा, आता रॉड जर राईटला मूव्ह झाली तर बघा, काहीतरी एरिया ट्रेस होईल आणि त्या एरियानं, त्या एरियाला ट्रेस करताना फ्लक्स कट झालेले असतील. असे फ्लक्स गोईंग इनसाईड आहेत. तुम्हाला समजायला लागले का फ्लक्स कट होणं म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कटिंग द फ्लक्स? फ्लक्स कट करायचे. मॅग्नेटिक फील्ड अशी गोईंग इनसाईड आहे, ते कट करायचे असेल तर तुम्हाला असं जावं लागेल ना, मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर जावं लागेल. पण अप डाऊन जाऊन चालणार नाही. अप डाऊन जाऊन चालणार नाही. पण अप डाऊन गेला तर हा रॉड असा जाणार. थोड्या वेळाने इथे येईल रॉड. हाच रॉड इथे येईल. फ्लक्स कट नाही होत आहे. फ्लक्स कट व्हायसाठी काय करावं लागेल बघा? राईट किंवा लेफ्ट मूव्ह व्हावं जर रॉड व्हर्टिकल असेल. ओके, सो याचा विचार आपण ऑलरेडी केलेला होता आणि डायरेक्टली आपण एक फॉर्म्युला तयार केला होता इंड्यूस्ड ईएमएफ साठी. ओके, रॉड मधला इंड्यूस्ड ईएमएफ जो आहे त्याच्यासाठी आपण ऑलरेडी फॉर्म्युला तयार केला होता. ई इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा म्हणून. ई इज इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा. चार ऑप्शन दिलेत. दी फोर ऑप्शन आर लाईक दिस. वी हॅव टू डिसाईड. सी, पहिला ऑप्शन आहे ऑप्शन ए, व्ही ए मायनस व्ही बी. बर, म्हणजे हा हायर पोटेन्शियलला येईल आणि हा लोअर पोटेन्शियलला येईल असं म्हणतात. व्ही ए मायनस व्ही बी इक्वल टू 8 व्होल्ट. पुढे ऑप्शन बी, व्ही ए मायनस व्ही बी, व्ही एच हायर पोटेन्शियलला आहे, व्ही बी लोअर पोटेन्शियलला आहे, पण 4 व्होल्ट म्हणतात. ऑप्शन सी करू आपण, फॉर्म्युला युज करू, आन्सर काढू, कोण हायर पोटेन्शियल आहे कोण लोअर पोटेन्शियल आहे सगळं समजून घेऊ. पहिला लिहा, आता म्हणतात व्ही बी हायर पोटेन्शियल, व्ही बी मायनस व्ही ए इक्वल टू 8 व्होल्ट. अँड ऑप्शन डी, व्ही बी मायनस व्ही ए इक्वल टू 4 व्होल्ट. बर, ठरवूया आपण. आता आपण डायरेक्टली फॉर्म्युला युज करूया आणि पहिल्यांदा 4 व्होल्ट की 8 व्होल्ट एवढं तरी डिसाइड करूया. 4 व्होल्ट की 8 व्होल्ट एवढं तरी डिसाइड करूया. किंवा चला आपण डायरेक्शन सुद्धा डिसाइड करू. मला सांगा, ही जी काय मोशन आहे, अशी ही जी काय मोशन आहे, या मोशनचा हा व्ही कॉस थीटा वाला कंपोनंट लेंथला पॅरल असणारी व्हेलॉसिटी काही उपयोगाची नाही. लक्षात ठेवा, लेंथला पॅरल असणारी व्हेलॉसिटी काही उपयोगाची नाही. लेंथला परपेंडिक्युलर असणारी व्हेलॉसिटी उपयोगाची. लेंथला परपेंडिक्युलर असणारी व्हेलॉसिटी उपयोगाची. बर, व्ही परपेंडिक्युलर उपयोगाची. सो आता कुठलं टर्मिनल हायर पोटेन्शियल कसं ठरवायचं? रॉड आहे तुमचा ए बी, रॉड ए बी ड्रॉ केला. आता इंड्यूस्ड करंट किंवा इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन ठरवायसाठी लेफ्ट हँड रूल की राईट हँड रूल? हा, फोर्स पाहिजे असेल सर तर लेफ्ट हँड रूल, आणि इंड्यूस्ड ईएमएफ किंवा करंट पाहिजे असेल तर राईट हँड रूल, म्हणजे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर राईट हँड असं करा, पॉइंटिंग फिंगर, थंब, मिडल फिंगर. ओके, म्युच्युअली परपेंडिक्युलर कसं करायचं आहे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. बर, फर्स्ट फिंगर न दाखवा. फर्स्ट फिंगर जी आहे त्याच्याने मॅग्नेटिक फील्ड दाखवा. थंब जो आहे तो मोशन ऑफ कंडक्टर दाखवेल, आणि त्या मोशन ऑफ कंडक्टर मुळे जी काय इंड्यूस्ड ईएमएफ किंवा करंटची डायरेक्शन असेल तो मिडल फिंगर दाखवेल. इंड्यूस करंट इन द डायरेक्शन ऑफ मिडल फिंगर असतो, आणि टिप ऑफ द मिडल फिंगर इज द हायर पोटेन्शियल टर्मिनल. ओके, बॅटरी तयार झाल्यासारखं. ओके, बर, आता मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड आहे. सो फर्स्ट फिंगर जी आहे ती गोईंग इन साईड, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड. आता
या v cos थीटाला काय दाखवायचं काय गरजच नाहीये. लेंथला पॅरलल कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी तो आपल्याला उपयोगाचा नाहीये. लेंथला परपेंडिक्युलर कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी जो आहे त्या डायरेक्शन मध्ये थंब पाहिजे. माझा थंब ऑलरेडी अपवर्ड आहे आणि फर्स्ट फिंगर गोइंग इनसाइड आहे. मिडल फिंगर लेफ्टवर्ड आली बघा. मिडल फिंगर लेफ्टवर्ड आली म्हणजे करंट लेफ्टवर्ड जाणार. अरे पण करंट लेफ्टवर्ड जाणार म्हणजे ती बॅटरी आहे आणि इनसाइड द बॅटरी करंट कसा जातो? लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. बॅटरीचा करंट असा जातो बाहेरनं हायर टू लोअर जातो. ते सगळ्यांना ते सगळं आपल्याला माहित. पण इंड्यूस्ड ईएमएफ तयार होणार आहे म्हणजे एक तिथं बॅटरी तयार होणार आहे. बॅटरीमध्ये करंट बघा. मिडल फिंगर कशी आली? आपली लेफ्टवर्ड आली, लेफ्टला आली आहे. मिडल फिंगर लेफ्टला जाते. फर्स्ट फिंगर गोइंग इन आहे आणि व्हेलॉसिटीचा लेंथला परपेंडिक्युलर कंपोनेंट अपवर्ड आहे. त्यामुळे थंब अपवर्ड दाखवला आहे. थंबनी मोशन ऑफ कंडक्टर दाखवा. फर्स्ट फिंगर गोइंग इन साइड मॅग्नेटिक फील्ड. थंबनी काय दाखवायचं आहे? मोशन ऑफ द कंडक्टर. मिडल फिंगर तुम्हाला डायरेक्टली इंड्यूस करंट आणि इंड्यूस ईएमएफ देतो. इंड्यूस करंट लेफ्टवर्ड आला आणि टिप ऑफ द मिडल फिंगर. मिडल फिंगरचं टिप जे आहे ते काय असतं? हायर पोटेन्शियल टर्मिनल आहे म्हणजे ए असणार आहे हायर पोटेन्शियल टर्मिनल. किंवा तुम्ही बॅटरी म्हणून पण इमॅजिन करू शकता. करंट लेफ्टला चाललाय आणि बॅटरीमध्ये करंट जो जातो तो लोअर टर्मिनल लोअर पोटेन्शियल टर्मिनल टू हायर पोटेन्शियल टर्मिनल. सो ए हा हायर पोटेन्शियल टर्मिनल असणार किंवा टिप ऑफ द मिडल फिंगर काय असणार? हायर पोटेन्शियल टर्मिनल असणार. सो ए हायर पोटेन्शियल टर्मिनल आहे. ए हायर पोटेन्शियल टर्मिनल आहे. ए हायर पोटेन्शियल टर्मिनल आहे. सो ऑप्शन सी गेला, ऑप्शन डी गेला. इथपर्यंत मला सांगा समजलं का? बोला येस नो. येस नो. सी डब्ल्यू चेक करा आणि सांगा मला इथपर्यंत वळांनो तुमच्या लक्षात आलं का? गुड. म्हणजे पहिल्यांदा दोन ऑप्शन इलिमिनेट कराल तरी शिका. दोन ऑप्शन इलिमिनेट झाले. आता इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा वापरूया. वेअर थीटा इज अँगल बिटवीन एल बार अँड व्ही बार. आता पुढचं काय तुम्हाला फक्त सॉल्व्हिंग करून दाखवायचंय. बघा इंड्यूस टीएमएफ माहित आहे तुम्हाला. आता आपलं ठरलंय ए हायर पोटेन्शियल आहे. सो लिहा ना व्ही ए मायनस व्ही बी लिहा की. आता सोल्युशन मध्ये डायरेक्टली लिहिताना व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल टू. आता आकडाच लिहायचा आहे मला माहितीये. व्ही ए हायर पोटेन्शियल आहे, व्ही बी लोअर पोटेन्शियल आहे म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह येणार आहे माहितीये. आता मला फक्त एक नंबर लिहायचा आहे. तो नंबर मला पॉझिटिव्हच लिहायचा आहे. जरी कॅल्क्युलेशन मध्ये निगेटिव्ह आला तरी मला तो पॉझिटिव्हच लिहायचा आहे. बरोबर लिहा बी एल व्ही साईन थीटा. दिस थीटा शुड बी कंपल्सरी अँगल बिटवीन लेंथ अँड वेलॉसिटी विच हॅज ऑलरेडी बीन गिव्हन टू अस. लेंथ आणि वेलॉसिटी मधला अँगल बाय दिलेला आहे. आता फक्त व्हॅल्यूज टाका. नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे बघा तुमचं. टू लेंथ दिली आहे 1 मीटर, वेलॉसिटी दिली आहे 4 मीटर पर सेकंड, साईन थीटा आहे तुमचा साईन ऑफ 30. आन्सर येईल तुमचं साईन 30 वन हाफ आणि 2 बाय कॅन्सल होईल. साईन 30 वन हाफ आणि 2 कॅन्सल, 4 ऍज इट इज. दॅट इज द आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. लिहून घ्या पटकन. समजले का? चेक करा. साईन 30 1/2 आणि 2 डायरेक्ट कॅन्सल केलाय मी. झाले की सांगा. नेक्स्ट पुढचा काय पॉइंट आहे बघूया. आता मोशनल ईएमएफ त्याच्यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात, इझी पण असतात, ट्रिकी पण असतात. या कॉन्सेप्टवरचे क्वेश्चन फंडामेंटल क्लिअर असेल तर कुठलाही ट्रिकी क्वेश्चन याच्यावरचा तुम्ही इझिली इमॅजिनेशन करून सॉल्व्ह करू शकता. थोडस इमॅजिनेशन इन्वॉल्ड असतं. मोशन आणि लेंथ मधला अँगल इमॅजिन व्हायला पाहिजे. प्लेन ऑफ मोशन आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. प्लेन ऑफ मोशन आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत. बर पुढे क्वेश्चन आता सॉल्व्ह जो आपण करणार तो आहे क्वेश्चन नंबर 19. लिहा क्वेश्चन नंबर 19. फिगर शोज इरेग्युलर शेप वायर. काय दिले? वायर ए बी, वायर ए बी इरेग्युलर शेप वायर अशी दिली.
बर वायर पॉइंट ए पॉइंट बी हा पॉइंट वाला बी आणि मॅग्नेटिक फील्ड दिले या रिजन मध्ये गोइंग इन साइड हा बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी बर स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट मधली इफेक्टिव्ह लेंथ जी असते स्टार्ट पॉइंट एंड पॉइंट मधली इफेक्टिव्ह लेंथ जी असते तीच तुमचा इफेक्टिव्ह कंडक्टर म्हणून काम करते लक्षात ठेवा ही जी वायर आहे ही डायग्राम मध्ये असं दाखवले त्यांनी द वायर इज मुव्हिंग दिस इन दिस डायरेक्शन विथ अ वेलॉसिटी इक्वल टू व्ही विथ अ वेलॉसिटी इक्वल टू व्ही ओके ऍक्च्युअल जी वायर आहे ती ए टू बी अशी आहे इथं मध्ये डॉटेड लाईनला काही प्रेझेंट नाही आहे की लेंथ त्यांनी डायग्राम मध्ये ऑलरेडी दिली आहे लेंथ हॅज ऑलरेडी बीन गिव्हन इन द डायग्राम टू बी इक्वल टू एल बर हा लूप चालला आहे लूप नाही आहे वायर आहे This loop is moving with the velocity equal to v in this direction. ठीक आहे ना? पुढे. Find the EMF induced in the wire. बर. Wire मध्ये induced EMF विचारलाय. Of course आम्हाला माहिती आहे की या लेंथचा काहीही संबंध नाहीये. Effective length काल आपण एक पॉइंट बघितला होता. Effective length of the conductor काय घ्यायची जर कंडक्टर स्ट्रेट लाईन नसेल तर. If the conductor is not straight line conductor, in that case, sir, draw the line joining the start point and end point. ह्या सगळ्याचा इक्वी व्हॅलंट कंडक्टर तयार करा या सगळ्याचा इक्वी व्हॅलंट कंडक्टर येणार पॉइंट ए आणि पॉइंट बी ला जोडणारी डायरेक्टली स्ट्रेट लाईन लक्षात ठेवा त्याची लेंथ किती आहे बघा ही लेंथ किती आहे डझंट मॅटर लेंथ ऑफ दिस सिम्पली डझंट मॅटर ही लेंथ किती आहे चेक करा आता ही जी काय व्हॅलॉसिटी आहे कंडक्टरची ती इथं असाईन करा ही जी काय व्हॅलॉसिटी आहे त्याला मूव्ह करून इथं आणून ठेवा हा अँगल किती आहे बघा प्लेन ऑफ मोशन जे काय मोशनचं जे काय प्लेन आहे आता असं चाललंय बघा असं चाललंय तुम्ही बरोबर थोड्या वेळाने रॉड कुठं असेल दिस रॉड विल बी आफ्टर सम टाइम हिअर थोड्या वेळाने इथं असेल सो प्लेन ऑफ मोशन तुम्ही ट्रेस करू शकता यू कॅन ट्रेस द प्लेन ऑफ मोशन यू कॅन चेक व्हॉट इज द प्लेन ऑफ मोशन प्लेन ऑफ मोशन जे काय आहे ते लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे प्लेन ऑफ मोशन कसं आहे लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे ठीक आहे मॅग्नेटिक फील्ड प्लेन ऑफ मोशनला परपेंडिक्युलर आहे ना आहे मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ मोशन बर मॅग्नेटिक फील्ड तर परपेंडिक्युलर आहे प्लेन ऑफ मोशनला ऍब्सोल्युटली नो इश्यूज आहे तुमचा पॉइंट ए आहे तुमचा पॉइंट बी या पॉइंटला मी उदाहरण बी डॅश म्हणतो या पॉइंटला बी डॅश म्हणतो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि बी कन्फ्यूज नाही होत बर मॅग्नेटिक फील्ड प्लेन ऑफ मोशनला परपेंडिक्युलर आहे ठीक आहे मग ई इक्वल टू बी एल बी वापरा दॅट्स इट पण त्यात सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे की ए हायर पोटेन्शियलला असेल की बी हायर पोटेन्शियलला असेल फ्लेमिंग्स राईट हँड रूल युज करा टिप ऑफ द मिडल फिंगर ए ला येते की बी ला येते विचार करा आणि मला सांगा व्ही ए मायनस व्ही बी लिहू की व्ही बी मायनस व्ही ए लिहू म्हणजे ए हायर पोटेन्शियल किंवा बी हायर पोटेन्शियल उत्तर माहिती आहे ई इज इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा येणार वेअर थीटा इज द अँगल बिटवीन एल बार अँड व्ही बार ऑर लेंथ अँड द वेलॉसिटी बी एल v sin थीटा पण ह्यात आपण एक ऍडिशनल गोष्ट सॉल्व्ह करूया तुम्ही मला सांगायचं आहे ए हायर पोटेन्शियल की बी डॅश हायर पोटेन्शियल किंवा ए किंवा बी तुम्हाला बी म्हणायचं असेल बी म्हणा काय कोण हायर पोटेन्शियल आहे ए की बी बोला रॉड ए बी या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड सगळ्या रिजन मध्ये कसे मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड विचार करा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड राईट हँड रूल लेफ्ट हँड राईट हँड आता इंड्यूस किंवा इंड्यूस करंटची डायरेक्शन पाहिजे ही झाली वेलॉसिटी या वेलॉसिटीचे दोन कंपोनंट इथं अँगल थीटा आहे पहिला कंपोनंट असा व्ही कॉस थीटा जो लेंथला पॅरलल आहे तो काय उपयोगाचा नाही लेंथला परपेंडिक्युलर कंपोनंट जो आहे बाळ तो उपयोगाचा आहे दॅट इज व्ही साईन थीटा आता मला सांगा पॉइंट ए ला टिप ऑफ द मिडल फिंगर येते की पॉइंट बी ला येते टिप ऑफ द मिडल फिंगर मॅग्नेटिक फील्ड फळ्याच्या आत चालली आहे गोइंग इन साइड द बोर्ड बोला आन्सर मला तुमच्याकडनं पाहिजे फ्लेमिंग राईट हँड रूल चेक करा स्वतः करून बघायचंय ते ए हायर पोटेन्शियल की बी ठरवा तुम्ही बर उत्तर येत आहेत चेक करूया बरोबर आहे की चुकीच आहे सगळ्यांनी विचार करा टेक युअर टाइम थिंक ऑन इट फ्लेमिंग्स राईट हँड रूल पाहिजे बाळ कळतंय का राईट हँड रूल पाहिजे व्ही कॉस थीटा काय उपयोगाचा नाहीये शिकवलंय व्ही साईन थीटा उपयोगाचा आहे सो मोशन
दाखवायचे. पहिल्यांदा दाखवा काय, मॅग्नेटिक फील्ड दाखवा. सगळ्यात पहिलं काम करायचं मॅग्नेटिक फील्ड, गोइंग इन साइड आहे. सो हा आपला राईट हँड, फर्स्ट फिंगर कुठे गेली पाहिजे, गोइंग इन साइड गेली. फर्स्ट फिंगर गोइंग इन साइड आली, फर्स्ट फिंगर गोइंग इन साइड. थंब अपवर्ड दाखवून काय उपयोग नाही आहे. थंब गेला पाहिजे लेफ्टला, थंब गेला पाहिजे लेफ्टला. सो हात असा रोटेट करा, केला हात रोटेट, हात तर मी आता रोटेट केला, आता तुमच्याकडनं मला दाखवायला पाहिजे असं करूया. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड बघा असं इनिशियली होतं, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड. ही जी काय फर्स्ट फिंगर गोइंग इन साइड द बोर्ड. थंब अपवर्ड दाखवून काय उपयोग नाही आहे, थंब दाखवायला पाहिजे व्ही साइन थीटा, म्हणजे याला राईटला रोटेट करा. थंब गेला लेफ्टला म्हणजे मोशन लेफ्टला आहे, फर्स्ट फिंगर गोइंग ऑलरेडी इन साइड आहे, फर्स्ट फिंगर गोइंग इन साइड आहे. थंब लेफ्टला चाललेला आहे, टिप ऑफ द मिडल फिंगर डाऊनवर्ड आलं म्हणजे बी हायर पोटेन्शियल असणार आणि करंट पण ए टू बी असणार. बॅटरीची तयार होणार ती डाऊनवर्ड तयार होणार बॅटरी, आणि इन साइड द बॅटरी करंट माहिती आहे तुम्हाला, लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जातो. आणि हा जो असणार तो हायर पोटेन्शियल टर्मिनल असणार, म्हणजे बी इज दी हायर पोटेन्शियल टर्मिनल. सो या रॉड साठी लिहितानाच बाळांनो कसं लिहायचं, असं लिहायचं, लिहितानाच असं लिहायचं व्ही बी मायनस व्ही ए. व्ही बी आता त्याला आपण बी डॅश म्हटलंय त्या पॉइंटला, व्ही बी डॅश मायनस व्ही ए हा बी डॅश पॉइंट आहे. व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा, लिहा बी एल व्ही साईन थीटा. हे जे आन्सर आहे ते इथं ऍज इट इज सी डब्ल्यू. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कंडक्टर त्या कॉन्सेप्टवरचा क्वेश्चन होता, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कंडक्टर. झाला, आता पुढं क्वेश्चन नंबर 20. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, मजा येईल सोडवताना. व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. बर, टेस्टची रिमाइंडर, संडेला टेस्ट आहे. याच्या मागचा जो काही चॅप्टर होता मॅग्नेटोस्टॅटिक्स, कम्प्लीट चॅप्टर असेल मॅग्नेटोस्टॅटिक्स. ओके, कम्प्लीट मॉड्यूल, सगळे एक्सरसाइज, सॉल्ड एक्झाम्पल्स आणि थेरी सगळं परत एकदा बघून घ्या. वेळ आहे, दुसरा काही होमवर्क नाही आहे. द रॉड ऑफ लेंथ एल, क्वेश्चन नंबर 20, लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 20. लेट्स सी व्हाट इज गिवन. द रॉड ऑफ लेंथ L is kept parallel to the long wire. If long wire up to infinity, very long wire. The long wire lagai kele rod of length L parallel ashi thevli aahe. Bar bar the rod chi length kit dakhavli aahe diagram madhe dakhavli aahe tani L is kept parallel to the long wire carrying a constant current I. hi ji long wire aahe, the long wire madla constant current small I. Bar theek aahe. It is moving away from the wire with the velocity v. This is a rod. The rod is moving away from the wire with the velocity v. The rod is moving away from the wire with the velocity v. But find the EMF induced in the wire when it is at a distance from the long wire, when its distance from the long wire is x. Ja moment la या रॉडचं लॉंग वायर पासून डिस्टन्स एक्स असेल, त्या मुमेंटला, त्या मुमेंटला, बर, त्या मुमेंटला ते काय म्हणतात, या रॉड मध्ये किती ईएमएफ इंड्यूस्ड असेल. इंड्यूस्ड ईएमएफ इन द रॉड वेन इट्स डिस्टन्स फ्रॉम द लॉंग वायर इज एक्स. इंड्यूस्ड ईएमएफ, ही आहे तुमची रॉड. Induced EMF in rod. But simple thought मी तुम्हाला काय सांगतो, आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पोझिशनला रॉड आहे त्या पोझिशनला रॉड मध्ये किती इंड्यूस्ड ईएमएफ आहे ते विचारलंय. बर, मग तुम्ही रॉडला असं फायनाईट मुवमेंट देऊ शकत नाही. रॉड तुम्ही अशी मूव्ह केला तर ती पोझिशन बदलली, म्हणजे रॉड मूव्ह करून सांगणार ना. आता तुम्ही म्हणाल सर रॉड मूव्ह नाही झाली तर ईएमएफ कसा इंड्यूस होणार, मग काय केलं पाहिजे, व्हेरी 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 स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम घेतला पाहिजे डी टी. डी टी एवढ्या टाइमसाठी थोडीशी मुवमेंट विथ द व्हेलॉसिटी व्ही, थोडीशी मुवमेंट करा, डिस्टन्स कव्हर करा डी एक्स, पोझिशन बदलली का,
फारशी नाही बदलली, डीएक्स ने बदलली. ओके, मग आपण विचार करू शकतो की ही एक रॉड आहे जी राईटला मूव्ह होतीये, गिवन पोझिशनला आहे, राईटला मूव्ह झाली विथ डिस्टन्स इक्वल टू डी एक्स. हे डिस्टन्स एक्स दिलंय, एक्स किती न वाढलं, स्मॉल अमाऊंट डीएक्स न वाढलं, बर इन टाइम डी टी असा विचार आपण करू शकतो. आता मी पुढचा विचार काय करणार, मग सर या सगळ्या रिजन मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती युनिफॉर्म कुठे आहे? युनिफॉर्म तर नाही आहे, कारण करंट कॅरिंग कंडक्टर पासून डिस्टन्स इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली की मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज व्हायला चालू होते. करंट कॅरिंग कंडक्टर मुळे ऍट डिस्टन्स आर मॅग्नेटिक फील्ड किती असते? करंट कॅरिंग कंडक्टर ऍट डिस्टन्स आर म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर, म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर. अशी करंट कॅरिंग कंडक्टर मुळे ऍट डिस्टन्स इक्वल टू आर मॅग्नेटिक फील्ड असते, ती तर चेंज होत जाणार आहे. बर मग ऍट डिस्टन्स एक्स जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती आहे बघा, ती तर सगळी तर ती सगळी फील्ड तर सेम आहे. डिस्टन्स एक्स जर फारसं नाही बदललं तर मॅग्नेटिक फील्ड पण फारशी नाही बदलणार. ओके, सो म्हणून आपण काय करणार, ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे, आता ती मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, या रॉडमुळे, या रॉडला जर तुम्ही राईट हँड मध्ये पकडलं तर कर्ल्ड फिंगर्स ज्या काय आहेत, कर्ल्ड फिंगरचं सर्कल जे काय आहे, ते कर्ल्ड फिंगरचं सर्कल रॉडच्या कुठल्याही पॉइंट मधून गोईंग इनसाइड आहे बघा. या कंडक्टरला जर तुम्ही राईट हँड मध्ये पकडलं तर कर्ल्ड फिंगरचे जे काय सर्कल्स आहेत ते गोईंग इनसाइड आहेत या सगळ्या रिजन मध्ये. ऍक्च्युली या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जी असेल ती गोईंग इनसाइडच असेल, पण ती युनिफॉर्म नाही आहे ना, ती वेगवेगळी आहे. आम्हाला पाहिजे की रॉडच्या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती आहे, ती मॅग्नेटिक फील्ड आम्हाला पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला ही मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, मग रॉड पासूनचं डिस्टन्स किती आहे, एक्स. रॉड पासून एक्स एवढ्या डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती, तुमच्याकडे आहे फॉर्म्युला. तुम्ही ऍक्च्युली ई इक्वल टू बी एल व्ही फॉर्म्युला जरी वापरला तो इन्स्टंटेनियसला पण ऍप्लिकेबल असतोच. ओके, सो काय करू शकता तुम्ही बघा, रॉड थोडीशी मूव्ह झाली असं आपण इमॅजिन जरी केलं तरी चालेल, विथ डिस्टन्स इक्वल टू डी एक्स अँड टाइम इक्वल टू डी टी आणि वेलॉसिटी इक्वल टू व्ही, म्हणजे रॉड तर मोशन मध्ये आणि रॉड मोशन मध्ये असेल तर रॉड मध्ये इंड्यूस ई एम एफ येणार आणि डायरेक्ट फॉर्म्युला आहे तुमच्याकडे इंड्यूस ई एम एफ चा, E is equal to B L V. B L V nusta B L V nahi, B L V sin theta. But where theta is the angle between length and velocity. Saral saral diste length of the rod ani velocity of the rod yancha madhe angle 90 hai. So B L V sin 90. Sin 90 plus 1 vishay sampla. B L V. वी त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय, सो लेटर चालेल फायनल आन्सर मध्ये. वी त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलाय, लेंथ त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिली आहे. आता आपल्याला या करंट कॅरिंग कंडक्टर मुळे ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे बाळ ती कॅल्क्युलेट करावी लागेल. या इक्वेशनला वन म्हणूया, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी करंट कॅरिंग कंडक्टर ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स ती लिहावी लागेल. काय फॉर्म्युला, म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर, सगळं करेक्ट आहे, पण आर लिहायच्या ऐवजी काय लिहावं लागेल, इन्स्टेड ऑफ रायटिंग आर यू विल राईट एक्स. ओके, कॉल दिस एज इक्वेशन टू. इक्वेशन टू ला इक्वेशन वन मध्ये पुट करा, यू विल गेट युअर आन्सर. काय येते बघा, त्या मुमेंटला कुठल्या, ज्या मुमेंटला रॉडचा डिस्टन्स एक्स आहे, कुणापासून, वायर पासून, फ्रॉम द वायर रॉड इज ऍट अ डिस्टन्स इक्वल टू एक्स, व्हॉट इज द इंड्यूस्ड ई एम एफ ऍट दॅट इन्स्टन्स, ई इज इक्वल टू B L V sin 90, 90 का अँगल बिटवीन लेंथ अँड वेलॉसिटी, बरोबर. आणि मोशनचं जे काय प्लेन आहे ते इमॅजिन करा की तुम्ही, मोशनचं प्लेन जे आहे राईट वर्ड आहे ना, मोशन अशी राईट वर्ड आहे, तर मोशनचं प्लेन आहे लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड. मोशनचं प्लेन जे आहे ते लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे आणि त्याला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मात्र बळांना परपेंडिक्युलर आहेच. सो ही कशी फील्ड, ही फील्ड कशी पाहिजे, मोशनच्या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे आहेच. सो आता फक्त बी ला रिप्लेस करा, फायनल आन्सर देऊया आपण त्यांना, म्यू झिरो अपॉन फोर पाय टू वाय अपॉन एक्स, बी झाला रिप्लेस इन टू एल इन टू व्ही. बर आता जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर म्यू झिरो अपॉन फोर पाय ऍज इट इज ठेवा आणि त्याला डायरेक्टली नंतर रिप्लेस करा 10^-7. इफ यू वॉन्ट टू डू दी कॅल्क्युलेशन देन म्यू झिरो अपॉन फोर पाय यू विल कीप ऍज इट इज अँड यू विल रिप्लेस इट डायरेक्टली ऍज, यू विल रिप्लेस इट डायरेक्टली ऍज 10^-7. हा पण आता नुसताच फॉर्म्युला सांगायचा असेल तर टू आणि फोर कॅन्सल करा, म्यू झिरो आय टू आणि फोर कॅन्सल, टू अपॉन फोर म्हणजे 1/2,
into pi into x into l into v. That's the answer. CW. चेक करा तुमच्या लक्षात आला का हा क्वेश्चन कसा करायचा होता. रॉड मोशन मध्ये असणारच ना त्या मुवमेंटला. तरी त्या मुवमेंटला सुद्धा रॉड मोशनला मोशन मध्ये आहेच. रॉड मध्ये ईएमएफ इंड्यूस होणारच. असं समजू नका की रॉड रेसला आहे. एक्स एवढ्या डिस्टन्सला रॉड रेसला नाही आहे. रॉड मोशन मध्ये. रॉड कंटिन्युअसली मोशन मध्ये. ज्या मुवमेंटला ती एक्स एवढ्या डिस्टन्सला होती तेव्हा इंड्यूस्ड ईएमएफ किती होती काय नाही तेव्हाचा ई इक्वल टू बी एल व्ही वापरा ना. ई इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा. चेक झाला समजला का बघा क्वेश्चन. गुड. बर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. रेक्टेंग्युलर लूप दिलाय. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एक वायर आणि रेक्टेंग्युलर लूप दिलाय. रेक्टेंग्युलर लूप होतोय. आता हा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा मी तुम्हाला सांगतो. दोन तीन वेज आहेत. दोन तीन वेज आहेत एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा करायचे. त्यातला सिम्पल वाला वे जो आहे तो आपण सिलेक्ट करायचा. तोच प्रॅक्टिस करायचा आणि तोच एक्झिक्यूट करायचा एक्झाम मध्ये. तर दुसरा जो वे आहे तो थोडासा कॉम्प्लेक्स आहे. ज्याच्यामध्ये इंटिग्रेशन इन्व्हॉल्व्ह आहे. गरज नसेल तर इंटिग्रेशन मध्ये नाही जायचं. क्वेश्चन 21 कसा बघा. अ रेक्टॅंग्युलर लूप ऍज शोन इन द फिगर मूव्ह अवे विथ द वेलॉसिटी व्ही फ्रॉम अन इन्फिनाइटली लॉंग वायर. एक इन्फिनाइटली लॉंग वायर. बर. एक रेक्टॅंग्युलर लूप. बर. रेक्टेंग्युलर लूपची ही जी काही लेंथ आहे बघा त्यांनी दाखवली डायग्राम मध्ये कॅपिटल एल. ही लेंथ दाखवली आहे स्मॉल बी. बर. रेक्टेंग्युलर लूप इज मुव्हिंग अवे फ्रॉम द वायर विथ द वेलॉसिटी स्मॉल बी. लूपचं डिस्टन्स हे वाला डिस्टन्स एक्स दिले. हे वाला डिस्टन्स एक्स दिले. बर. कॅरिंग करंट वाय. लॉंग वायर कॅरिंग करंट आय. लॉंग वायर कॅरिंग करंट आय. As shown in the figure, find the EMF induced in the rectangular loop. काय विचारलं. EMF induced. बघा समजून घ्या. EMF induced in the rectangular loop. EMF induced in the rectangular loop equal to question mark. आता तुम्ही म्हणाल सर मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर जर मूव्ह होत असेल तर ईएमएफ इंड्यूस होतो. पण जर लूप मूव्ह होत असेल तर ईएमएफ इंड्यूस होतो का. तुम्हाला एक नोट दिली होती बघा काल चेक करा. मॅग्नेटिक फील्ड मध्ये लूप जर मूव्ह होत असेल तर लूप मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो का चेक करा. विल द ईएमएफ बी प्रोड्यूस इन द लूप इफ इट इज मुव्हिंग इन द मॅग्नेटिक फील्ड. नोट चेक करा मग आपण डिस्कस करू या क्वेश्चन मध्ये. मग त्यांनी इंड्यूस्ड ईएमएफ काय विचारलंय काय. नोट चेक करा. ईएमएफ इंड्यूस व्हायचा क्रायटेरिया एकच आहे की फ्लक्स चेंज व्हायला पाहिजे. तुम्हाला मी असं सांगितलं होतं समजा या रिजन मध्ये अशी मॅग्नेटिक फील्ड आहे गोइंग इन गोइंग इन गोइंग इन इन दिस एंटायर रिजन. लेट्स से द मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन and let's say this is the loop. If this loop is moving rightward, if this loop is moving rightward, a loop thoda vyane itha jari ala tari loop shi associated flux mhanje magnetic field into area into cos of angle between magnetic field and area vector b nahi badalla area nahi badalla angle between area vector and magnetic field nahi badalla flux nahi badalle फ्लक्स नाही बदलले की ईएमएफ इंड्यूस नाही होत. ईएमएफ इंड्यूस नाही होत म्हणून म्हटलं होतं की लूप मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार नाही. पण बाळ या केस मध्ये मला सांगा या रिजन मध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे का कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे का. तर
प्रत्येक पोझिशनला सेम मॅग्नेटिक फील्ड आहे का? इथं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणून प्रत्येक पोझिशनला मॅग्नेटिक फील्ड सेम होती म्हणून चेंज नाही झाली. प्रत्येक पोझिशनला लूप या पोझिशनला असू दे नाही तर या पोझिशनला, प्रत्येक पोझिशनला मॅग्नेटिक फील्ड सेम होती म्हणून चेंज नाही झाली. पण या वायरमुळे डिफरंट डिफरंट डिस्टन्सला डिफरंट डिफरंट मॅग्नेटिक फील्ड असेल. बिकॉज ऑफ दिस वायर ऍट डिफरंट डिफरंट डिस्टन्स मॅग्नेटिक फील्ड विल बी डिफरंट. अँड इफ द मॅग्नेटिक फील्ड इज डिफरंट ऍट डिफरंट पोझिशन, देन इवन इन द लूप द ईएमएफ विल बी इंड्यूस्ड. कारण त्या केसमध्ये बघ मॅग्नेटिक फील्ड डिफरंट डिफरंट पोझिशनला चेंज होणार. लूप तर मोशन मध्ये, लूप स्वतःची पोझिशन बदलायला लागलाय. द लूप इज चेंजिंग इट्स पोझिशन, देन ऍट डिफरंट डिफरंट पोझिशन देर विल बी डिफरंट डिफरंट मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ दिस वायर. अँड इफ द मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग द फ्लक्स लिंक्ड विथ द लूप, लूपशी असोसिएटेड फ्लक्स पण चेंज झाले. आता लूपशी असोसिएटेड फ्लक्स चेंज झाले की लूप मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. बोला येस नो? केव्हा लूप मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आणि केव्हा नाही, इज दॅट क्लिअर? वेन द ईएमएफ विल बी इंड्यूस इन द लूप अँड वेन विल नॉट, इज दॅट क्लिअर? रिप्लाय इन द चॅट बॉक्स, वेटिंग फॉर युअर रिप्लाय. समजून घ्या, फार चांगला क्वेश्चन आहे. Next. So here in this case EMF will be induced. But आता मला सांगा, रॉडला आपण चार पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. रॉडला काय करू शकतो? चार पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. मी याला नाव देतो P, Q, R आणि S. इफ आय थिंक फॉर पी क्यू, मी पी क्यू चा जर विचार केला तर हा जो काही पी क्यू आहे हा राईटला चाललाय विथ द वेलॉसिटी इक्वल टू व्ही. सगळेच राईटला चाललंय, पी क्यू राईटला चाललाय, क्यू आर पण राईटला चाललाय विथ द वेलॉसिटी व्ही, आर एस पण राईटला चाललाय, एस पी पण राईटला चाललाय. पण मला सांगा ही जी काय वेलॉसिटी आहे ही लेंथला परपेंडिक्युलर नाहीच आहे. या वेलॉसिटीचा लेंथला परपेंडिक्युलर कंपोनंट नाहीच आहे. अँगल बिटवीन लेंथ, ही लेंथ किती आहे ती स्मॉल बी, आणि वेलॉसिटी हा अँगलच झिरो आहे बाळ. त्यामुळं या रॉड मध्ये ईएमएफ इंड्यूस होऊ शकत नाही. ईएमएफ इंड्यूस इन द रॉड पी क्यू इज इक्वल टू झिरो, कारण या वेलॉसिटीचा या लेंथला परपेंडिक्युलर कंपोनंट नाहीच आहे. आणि रॉड जर अशी मूव्ह होत असेल तर तुम्ही फ्लक्स कट करू शकणार नाही. असोसिएटेड फ्लक्स विथ द रॉड चेंज होत नाहीत. का सांगतो मी तुम्हाला? कारण फ्लक्स चेंज होण्यासाठीचा क्रायटेरिया किंवा फ्लक्स कट होण्यासाठी क्रायटेरिया काय सांगितलं? आता अशी जर रॉड असेल तर ती रॉड अशी मुव्हायला पाहिजे, हॉरिझॉन्टल रॉड असेल ती अपडाऊन मुव्हायला पाहिजे, तर हे जे काय फ्लक्स आहेत ते कट होतील. समजून घ्या, या मोशनमुळे फ्लक्स कट करू शकत नाही तुम्ही. या मोशनमुळे तुम्ही फक्त असं हॉरिझॉन्टली मूव्ह होत राहता. ओके, राईट टू अंडरस्टँड? समजले का? बघा, विचार करा, या वेलॉसिटीमुळे याचा काय उपयोगच नाहीये. पॅरल कंपोनंट ऑफ वेलॉसिटीचा उपयोग नसतो ना, परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ वेलॉसिटी उपयोगी आहे. बर, हे विसरू नका. सो पी क्यू चा विचार झाला सर, ठीक आहे. तसंच बर एस आर चा विचार कर. एस आर त्याची लेंथ किती आहे? स्मॉल बी. बर, ते पण चाललंय राईटला विथ द वेलॉसिटी बी. बर, मॅग्नेटिक फील्ड कसे ह्या सगळ्या रिजन मध्ये ऍट डिफरंट डिफरंट पोझिशन ती वेगळी वेगळी असणार ते समजते मला. डिफरंट डिफरंट पोझिशन इट इज डिफरंट, दॅट वी अंडरस्टँड. पण या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? या कंडक्टरला तुमच्या राईट हँड मध्ये पकडा, कर्ल फिंगर्स, या सगळ्या रिजन मधून कर्ल फिंगर्स गोइंग इन आहेत ना. इफ यू होल्ड दिस कंडक्टर इन युअर राईट हँड अँड थंब गिव्ह अ डायरेक्शन ऑफ करंट, द कर्ल फिंगर्स गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बर, हे सगळं गोइंग इन साइड आहे ते सगळं समजते आपल्याला. इन दिस एंटायर रिजन द मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन साइड, दॅट वी अंडरस्टँड. काहीच अडचण नाहीये, बरोबर? पुढं, दिस इज मॅग्नेटिक फील्ड. ओके,
नेक्स्ट आता या एसपी चा विचार कर. थिंक फॉर द एसपी मैग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड. याच्यामध्ये पण काही इंड्यूस ईएमएफ झाला नाही आहे. एस आर खरं या वेलॉसिटीचा या लेंथला काय परपेंडिक्युलर कंपोनंटच नाही आहे. मग ई इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा करण्यामध्ये काय पॉईंटच नाही आहे. आणि जरी केलं तुम्ही तरी तुमच्या असं लक्षात येईल की वेलॉसिटी आणि लेंथ मधला अँगल झिरो आहे. वेलॉसिटी आणि लेंथ मधला अँगल झिरो आहे त्यामुळं साईन झिरो होणार. बी एल व्ही साईन थीटा तो साईन झिरो झिरो येणार कारण अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड लेंथ झिरो आहे. ओके पण तेवढं पण करायची गरज नसते. तुमच्या लक्षात येतं की वेलॉसिटीचा या लेंथला काय परपेंडिक्युलर कंपोनंट नाही आहे. त्या लेंथ मध्ये काही ईएमएफ इंड्यूस होणार नाही आहे. बर राहिला विचार आता एसपी आणि क्यू आर चा. मी आता एसपी चा विचार करतो. एसपी बर एसपी चाललाय राईटला. एसपी चाललाय राईटला. एसपी ची लेंथ आहे कॅपिटल एल. एसपी ची लेंथ आहे कॅपिटल एल. आणि ज्या ठिकाणी एसपी आहे ज्या ठिकाणी एसपी आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काढावी लागेल ना तुम्हाला. ऍट दी पोझिशन ऑफ एसपी कंडक्टर त्या एसपी कंडक्टरला किती मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स कॅल्क्युलेट करावी लागेल तुम्हाला. ओके बर ठीक आहे ना. आता कम्प्लीट व्हेलॉसिटी आणि लेंथ मधला अँगल तुम्हाला 90 दिसतोय सरळ सरळ. सो एसपी मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. आता तुम्ही मला सांगायचंय की पी हायर पोटेन्शियल की एस हायर पोटेन्शियल. बोला पी हायर पोटेन्शियल की एस हायर पोटेन्शियल कोण सांगेल. पी हायर पोटेन्शियल की एस हायर पोटेन्शियल विचार करा समजून घ्या. फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरणार आहे. तुम्हाला फोर्स विचारलाय का आणि फोर्स नाही विचारला. फोर्स विचारला असता की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता तुम्हाला इंड्यूस ईएमएफ किंवा करंट विचारलाय. सो लेफ्ट हँड रूल नाही वापरणार. राईट हँड रूल वापरा. टीप ऑफ द मिडल फिंगर कुठे जाते बघा. एसपीची मोशन आहे राईट वर्ड. एसपीच्या पोझिशनला मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड आहे आणि एसपी चाललाय राईट वर्ड. बोला. विचार करा आणि सांगा. सिंपल आहे ना. एसपी मॅग्नेटिक फील्ड इन साइड आहे. राईट हँड रूल युज करा. पटकन आन्सर आला पाहिजे. एस हायर पोटेन्शियल की पी हायर पोटेन्शियल. एक्सपेक्टिंग रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. थंबनी मोशन ऑफ द कंडक्टर दाखवायचे म्हणजे वेलॉसिटी दाखवायचे. थंबनी फर्स्ट फिंगरनी मॅग्नेटिक फील्ड दाखवायचे गोइंग इन साइड. एसपी ला चेक करा ना. मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड आहे. मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड आहे. थंब राईट सर राईट वर्ड आहे. थंब राईट वर्ड आहे का. थंब राईट वर्ड आहे. मोशन राईट वर्ड आहे. एसपीची मिडल फिंगर अपवर्ड आली. मिडल फिंगर अपवर्ड आली म्हणजे पी हायर पोटेन्शियल आला ना. करंट एसपी गेला. करंट एसपी गेला पण की बॅटरी आणि बॅटरीच्या इनसाइड करंट कसा जातो. बॅटरीच्या आत जाणारा करंट लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. म्हणजे टीप ऑफ द मिडल फिंगर हे हायर पोटेन्शियल. करंट जाणार एस टू पी. करंट जरी एस टू पी गेला असला तरी पण ती बॅटरी आहे त्यामुळे लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल असा तो इंड्युस्ड करंट किंवा इंड्युस्ड ईएमएफ असणार. म्हणजे पी हायर पोटेन्शियलला हे लक्षात म्हणजे पोटेन्शियल ऑफ पी मायनस पोटेन्शियल ऑफ एस इज इक्वल टू बी एल व्ही साईन थीटा. बर एसपी ज्या ठिकाणी आहे तिथली मॅग्नेटिक फील्ड लिहावी लागेल ना आपल्याला. लिहूया बी एल व्ही साईन थीटा. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला. ज्या पोझिशनला एसपी आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड किती असेल. एसपी कंडक्टर ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स आहे. एसपी कंडक्टर ऍट डिस्टन्स इक्वल टू एक्स आहे. करंट कॅरिंग कंडक्टर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू आर तो मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला वापरा. म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर. म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर. इन्फिनाइट कंडक्टर मुळे ऍट डिस्टन्स इक्वल टू आर काय मॅग्नेटिक फील्ड असते. म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर. आर किती आहे एक्स. लिहायचं एक्स. बी झाला. लेंथ किती आहे बघा एसपीची कॅपिटल एल. लिहायचं कॅपिटल एल. इथे लिहा स्मॉल बी. साईन थीटा. थीटा काय आहे अँगल बिटवीन लेंथ अँड व्हेलॉसिटी. लेंथ ऑफ एसपी अँड व्हेलॉसिटी यांच्यामधला अँगल 90 आहे. सो तो विषय काय होईल. साईन 90 असा होईल. साईन 91 असतो. पुढे आन्सर जे काय येईल ते तुम्ही रिअरेंज करून लिहू शकता. मी आता ऍज इट इज लिहिणार आहे कारण मला नंतर अजून पी क्यू आर कंडक्टरचा पण विचार करायचा. म्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन एक्स
into L into V and sine 90 plus 1. This is my answer up to this CW. Check kara hai lakshat ala ka. Mecha pura ata apla last conductor rahe hai. Ek zala, dusra zala, tisra zala. Ata fakta QRQ on RQ. Ekta fakta rahe hai. Tisa apan vichar karu. Tisa hi vichar same as asana hai. Simple plus. QR कंडक्टर ज्या पोझिशनला आहे किती डिस्टन्सला आहे तो करंट कॅरिंग कंडक्टर पासून एक्स प्लस स्मॉल बी एवढ्या डिस्टन्सला आहे. एक्स प्लस स्मॉल बी त्या पोझिशनला जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल त्याचा विचार करावा लागेल. हा फायनल कंडक्टर QR QR चाललाय राईटला मॅग्नेटिक फील्ड आहे गोईंग इन साईड. QR ज्या पोझिशनला आहे तर मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड आहे. एस पी ला पण मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईडच होती. ओके सरळ सरळ दिसते वेलॉसिटी लेंथला परपेंडिक्युलर कंपोनंट आहे आणि प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड पण परपेंडिक्युलर आहे. फक्त तुम्ही मला सांगा बाळांनो आता पटकन सांगायचं आणि सगळ्यांचे आन्सर्स आले पाहिजेत. क्यू हायर पोटेन्शियलला असेल की आर क्यू विल बी ऍट हायर पोटेन्शियल और आर विल बी ऍट हायर पोटेन्शियल फास्ट बी एल बी करा. फ्लेमिंग्स राईट हँड रूल युज करायचा. टिप ऑफ द मिडल फिंगर चेक करा हायर पोटेन्शियलला येते. मिडल फिंगर करंटची डायरेक्शन देते आणि टिप ऑफ द मिडल फिंगर हायर पोटेन्शियल टर्मिनल देते. या ईएमएफला इव्हन म्हणून टाका स्मॉल इव्हन. करेक्ट ऑल ऑफ यू हॅव गिव्हन द करेक्ट आन्सर. Everyone said, sir, Q will be at higher potential. बरोबर आहे. जर पी हायर ला होता पी हायर पोटेन्शियल ला होता राईट ला मूव्ह होता ना. क्यू पण हायर पोटेन्शियल ला असेल राईट ला मूव्ह होता ना. व्ही क्यू मायनस व्ही आर समजतंय. राईट हँड रूल वापरायचा आहे. कळतंय. फर्स्ट फिंगर जी आहे ती गोईंग इन साइड द बोर्ड ती फळ्याच्या आत गेली. आता ती ऍज इट इज क्यू मोशन राईट वर दाखवायची म्हणजे थंब राईट ला दाखवायचा. हात फिरवतो असा गोल. हात असा मी गोल फिरवला थंब गेला राईटला फर्स्ट फिंगर गेली इन साइड. फर्स्ट फिंगर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इन साइड. थंब राईट साइड कारण वेलॉसिटी राईट साइड. आणि मिडल फिंगर अपवर्ड आली म्हणजे करंट अपवर्ड गेला म्हणजे बॅटरीतनं करंट लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल गेला म्हणजे क्यू हायर पोटेन्शियल पाहिजे असं तर म्हणा. म्हणजे बॅटरीच्या करंटच्या लॉजिकनुसार तर म्हणा. एकतर बॅटरीचं करंट लॉजिक युज करू शकता की बॅटरीमध्ये करंट लोअर टू हायर पोटेन्शियल जातो नाहीतर टिप ऑफ द मिडल फिंगर इज द हायर पोटेन्शियल. डायरेक्टली सांगताय टिप ऑफ द मिडल फिंगर इज हायर पोटेन्शियल. तो येणार बी एल व्ही. बर बी एल व्ही साईन थीटा. बी एल व्ही साईन थीटा समजून घ्या. आता ज्या पोझिशनला हा क्यू आर कंडक्टर आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते महत्वाचं. इथे किती होती ती वेगळी इथे किती आहे वेगळी आहे. डिफरंट लोकेशनला डिफरंट आहे. तिथली मॅग्नेटिक फील्ड द्यावी लागणार तुम्हाला. कुणामुळे असणार ती मॅग्नेटिक फील्ड या करंट कॅरिंग कंडक्टर लिहा. न्यू झिरो अपॉन फोर पाय टू आय अपॉन आर. बाकी सगळं करेक्ट आहे. आय तर आयच आहे. न्यू झिरो अपॉन फोर पाय कॉन्स्टंट आहे. करंट आय इक्वल टू आय आय अपॉन आर. करंट कॅरिंग कंडक्टर पासून ऍट डिस्टन्स आर किती आहे. डिस्टन्स आर एक्स प्लस बी. एक्स प्लस बी टोटल डिस्टन्स किती आहे क्यू आर कंडक्टरचं करंट कॅरिंग कंडक्टर पासून. एक्स प्लस बी. सो इट इज एक्स प्लस बी. U0 upon 4 pi 2i upon r. हा झाला b. वहा l लेंथ किती आहे qr कंडक्टरची. qr कंडक्टरची लेंथ दिली आहे कॅपिटल l. qr ची लेंथ त्यांनी दिली आहे कॅपिटल l. लिहायचं v as it is sin of angle between l bar and v bar. लेंथ आणि एरिया वेक्टर सॉरी लेंथ आणि वेलॉसिटी मधला अँगल. लेंथ आणि वेलॉसिटी मधला अँगल सरळ सरळ 90 दिसतोय. इथं sin 90 तो असणार आहे प्लस 1. त्याचाही विषय संपतो इझिली. That is going to be the answer. तेवढंच आन्सर ठेवायला काय हरकत नाही. साईन 91 असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. याला आपण ई टू म्हणून टाकूया. याला काय म्हणून टाकूया. ई टू म्हणूया. ई टू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. ओके किती आली ई टू ची व्हॅल्यू म्हणूया असं म्हणूया. यू झिरो अपॉन फोर पाय टू वाय अपॉन एक्स प्लस बी. टू वाय अपॉन एक्स प्लस बी. एक्स प्लस स्मॉल बी इंटू एल इंटू बी. इकडे पण तेच होतं. एल बी होतं. इथं खाली एक्स प्लस बी आहे. इथं खाली एक्स आहे. बर
E1 झाला, E2 झाला, E1 ची व्हॅल्यू मिळाली, E2 ची व्हॅल्यू मिळाली. पीक्यू मध्ये काय ईएमएफ नाही आहे, आर एस मध्ये ईएमएफ नाही आहे, पीक्यू मध्ये ईएमएफ नाही आहे, फक्त एसपी आणि आरक्यू किंवा क्यू आर मध्ये, एसपी आणि क्यू आर मध्ये ईएमएफ आहे. बर, नेट ईएमएफ काढायला पाहिजे. ईएमएफ तुम्हाला लूप मधला विचारलाय, तुम्ही या रॉड मधला काढला, या रॉड मधला काढला, एसपी मध्ये नाही आहे कळतंय, पीक्यू मध्ये नाही आहे कळतंय, आर एस मध्ये नाही आहे कळतंय, पण एसपी मध्ये आहे आणि क्यू आर मध्ये पण आहे, एसपी मध्ये पण आहे आणि क्यू आर मध्ये पण आहे. नेट किती आला काढूया, नेट ईएमएफ काढायसाठी काय करायचं सांग. नेट ईएमएफ काढायसाठी सर्किटची इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल डायग्राम काढायची, इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट लिहा, इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट, सीकेटी सर्किट. कसं काढणार, आपण एसपी मधला ईएमएफ काढला होता E1, त्यात पी हायर पोटेन्शियल टर्मिनल होता, सो बॅटरी अशी अपवर्ड यायला पाहिजे, आणि हा एसपीचा रेझिस्टन्स, हा कुणाचा रेझिस्टन्स आहे, एसपीचा रेझिस्टन्स, काय नाही, वायरला ऍज अ रेझिस्टन्स लायचं असते आणि इंड्यूस्ड ईएमएफला बॅटरी. झाला, हा झाला तुमचा एसपी. पीक्यू, पीक्यू मध्ये काय ईएमएफ इंड्यूस नाही झाला, अरे पण पीक्यूला स्वतःचा रेझिस्टन्स असेल की नाही, वायर आहे ना ती, सो रेझिस्टन्स ऑफ वायर पीक्यू असं लिहायचं. क्यू आर, क्यू आर मध्ये क्यू हायर पोटेन्शियल ला होता, क्यू आर मध्ये क्यू हायर पोटेन्शियल ला होता, क्यू आर ला स्वतःचा रेझिस्टन्स असणार की, रेझिस्टन्स ऑफ वायर क्यू आर, आणि हा जो काही ईएमएफ आहे तो E2, त्यात क्यू हायर पोटेन्शियल ला होता, क्यू हायर पोटेन्शियल ला म्हणजे मोठी लाईन जी काढली आहे बॅटरीची ती क्यू ला टच व्हायला पाहिजे, छोटी लाईन जी आहे ती आर ला. बर, आणि आर एस, आर एस मध्ये काही ईएमएफ इंड्यूस नाही झाला, पण आर एस ला स्वतःचा रेझिस्टन्स असणार की, वायर आहे ना, दॅट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर आर एस, आर एस रेझिस्टन्स ऑफ वायर आर एस. बरोबर, आता इफेक्टिव्ह ईएमएफ कसा काढायचा, काय नाही, नुसत्या ईएमएफचा विचार करायचा, नुसते ईएमएफचा विचार करायचा आणि एक लूप कम्प्लीट करून परत त्याच ठिकाणी यायचं. ओके, एक लूप कम्प्लीट करून काय करायचं, परत त्याच ठिकाणी यायचं. एस ला सुरुवात करा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह, एस ला स्टार्ट केलं आपण. काय करंटची डायरेक्शन वगैरे आम्ही तुम्हाला काही विचारत नाही, आम्ही तुम्हाला काय विचारलंय, नेट ईएमएफ, नेट ईएमएफ कसं काढतात, ईएमएफ कसे करतात. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मोशन जर झाली तुमची, तुम्ही जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेसिंग करत असाल, लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह. तुम्ही एक तर क्लॉकवाईज ट्रेसिंग करा, नाहीतर अँटी क्लॉकवाईज ट्रेसिंग करा, कसं पाहिजे तसं करा. आता मी क्लॉकवाईज ट्रेसिंग करतो, क्लॉकवाईज ट्रेसिंग करताना एस ला स्टार्ट करतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ पॉझिटिव्ह, इथं आलो, रेझिस्टन्स आहे सोडून द्या, रेझिस्टन्स आहे सोडून द्या, रेझिस्टन्स आहे सोडून द्या, परत ईएमएफ आला, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह, सो मायनस E2 चा नंबर, E1 चा नंबर पॉझिटिव्ह लिहा, E2 चा नंबर निगेटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बरोबर ना, हायर टू लोअर आलो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह, परत असं आलो, ज्या पॉइंटला स्टार्ट झालो होतो त्या पॉइंटला आलो. काही तुम्हाला हे आर पोटेन्शियल ड्रॉप वगैरे बघायला सांगितलेलं नाहीये, इफेक्टिव्ह ईएमएफ काढायला सांगितला होता, सो असं तुम्ही नेट ईएमएफ काढू शकता. बर, E1 ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे, E1 चा नंबर जो होता तो असा आला होता, बघ चेक करा, E1 ची व्हॅल्यू न्यू 0/4π 2i/x इंटू LV हा E1 मायनस E2, E2 किती आहे, न्यू 0/4π चेक करून बघा तुमच्याकडे आहे, 2i/x + b आहे तो, x + b/x नाही आहे तो, काय x + b ब्रॅकेट कम्प्लीट नाही, इंटू एल इंटू बी ब्रॅकेट कम्प्लीट, बरोबर, हा नंबर E1 मायनस हा नंबर E2, कॉमन सगळ्या गोष्टी का कुठल्या कुठल्या येतात बघा, सगळं कॉमन येते, μ0/4π 2i/LV सगळं कॉमन आलं, μ0/4π 2i/LV काय शिल्लक राहतंय, 1/x शिल्लक राहतंय इकडं, हा मायनस आणि इकडे 1/x + b, इथे x + b ला ब्रॅकेट टाक, 1/x + b, बोला, इज दिस क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू, CW, दॅट्स द नेट ईएमएफ इंड्यूस्ड इन द लूप.
कसा कसा कैलक्युलेट केला बघा. नेट ईएमएफ काढायला काय लूप ट्रेस करा तुम्ही, आणि तुम्हाला लॉज माहित आहेत, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज निगेटिव्ह. ट्रेसिंग कसं करताय असं सीडब्ल्यू झालं की सांगा. इक्वल टू बीएलव्ही वाले क्वेश्चन आज आपण करतो, मोशनल ईएमएफ वाले क्वेश्चन आपण आज करतो. टाइप्स समजायला लागलेत का बघा, याच टाइप्स वरती बाकी सगळे क्वेश्चन बेस्ड असणार आहेत, वेगळे काय असत नाही. झालं बर, असा सिमिलर एक्झाम्पल 22 आहे, तो एकदा रीड करून घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल 22 रीड अँड ट्राय टू अंडरस्टँड, कारण वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळी मॅग्नेटिक फील्ड आहे, तो काय करतात ते समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 22 सिमिलर आहे, आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. मोशनल ईएमएफ, त्या ईएमएफ ची व्हॅल्यू आणि त्या ईएमएफ ची डायरेक्शन, डायरेक्शन इन द सेन्स कुठला पॉइंट हायर पोटेन्शियल आहे कुठला पॉइंट लोअर पोटेन्शियल आहे ते आता आम्हाला समजायला लागलं. ओके, मोशनल ईएमएफ थोडं थोडं आता आम्हाला समजलं की नक्की त्याची डायरेक्शन कशी ठरवायची, मॅग्निट्यूड कसा ठरवायचा, व्हॅल्यू कशी ठरवायची, लूप मध्ये ईएमएफ केव्हा इंड्यूस होणार केव्हा होणार नाही, ऑल दोज थिंग्स वी हॅव सीन नाउ. हेडिंग द्या, इंड्यूस्ड ईएमएफ ड्यू टू रोटेशन ऑफ द रॉड. द्या इंड्यूस्ड ईएमएफ इन रोटेटिंग रॉड, मोशनच आहे ना, पण मोशन अशी राईट लेफ्ट अप डाऊन किंवा ट्रान्सलेशन मोशन नाही आहे, ट्रान्सलेटरी मोशन नाही आहे. मोशन आता कशी लिनियर मोशन नाही आहे, रोटेशनल मोशन. बर, इंड्यूस्ड ईएमएफ, द्या इंड्यूस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग रॉड, इंड्यूस ईएमएफ इन दी रोटेटिंग रॉड. बर, इंड्यूस ईएमएफ इन दी रोटेटिंग रॉड, रॉड जर रोटेट होत असेल तर रॉड मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होणार. बर, सिंपल आहे, काय करू, एक रॉड घेऊया इथं, एक रॉड घेतली, या पॉइंटला म्हणूया पी, या पॉइंटला म्हणूया क्यू, आणि रॉडला सांगूया रोटेट हो विथ एन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. रोडला काय सांगूया, रोटेट हो विथ द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे, रॉड व्हायला लागली रोटेट कंटिन्युअसली अबाउट पॉइंट पी, काय होते पण रॉड रोटेट होते सर. या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड, इन दिस एंटायर रिजन लेट्स से द मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन साइड, फाईन, लेट्स से इन दिस एंटायर रिजन मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन साइड. बर, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ओके, सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड सेम असेल. ठीक आहे, इंड्यूस ईएमएफ चा डायरेक्ट फॉर्म्युला काय असतो सर? इंड्यूस ईएमएफ चा फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. बर, आता आम्हाला जर नंबरच पाहिजे असेल तर काय, नंबर पाहिजे असेल तर मॉड घ्या ना तुम्ही, काय अडचण, मॉड पाहिजे, नंबरच पाहिजे तुम्हाला ईएमएफ चा, मॉड घ्या. या मायनस साइनचं मिनिंग एवढंच आहे की चेंज इन फ्लक्स डी फाय ला अपोज आहे, चेंज इन फ्लक्स ला अपोज आहे, हेच या इंड्यूस ईएमएफचं काम आहे, म्हणून तो मायनस साइन तिथे आहे. ठीक आहे, आता ही रॉड अशी राईट किंवा लेफ्टला मूव्ह होत नाही, पण जर इन्स्टंटेनियसली आपण विचार केला तर हा रॉड असा जेव्हा मूव्ह होतोय, थोडासा असा जेव्हा मूव्ह होतोय, कम्प्लीटच मोशन ड्रॉ करतो मी त्याची, मग तुमच्या लक्षात येईल रॉड तर बघा, समजून घे. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड आहे, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन साइड आहे, रॉड असा आहे, रॉड राईटला मूव्ह झाला असा, ऍक्च्युली असा राईटला मूव्ह नाही होणार, असा नाही जाणार आहे, रोटेट होणार आहे. पण रोटेट जरी तो झाला तरी फ्लक्स कट झाले की नाही,
या ज्या लाईन चालल्या आहेत, फ्लक्स लाईन ज्या काय आत चालल्या आहेत त्या कट झाल्या का नाही चेक करा. मला सांगा यस नो, फ्लक्स लाईन्स कट होणार की होणार नाही, या रॉडच्या अशा रोटेशनल मोशनमुळे फ्लक्स लाईन कट होणार की होणार. फ्लक्स लाईन कट झाली की असोसिएटेड फ्लक्स कंडक्टरशी चेंज झाले आणि मॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाले की ईएमएफ इंड्यूस झाला. बोला, अशी मोशन झाली फ्लक्स लाईन्स ज्या गोईंग इन आहेत त्या कट झाल्या की झाल्या नाही. प्लेन ऑफ मोशन जे काय आहे विचार करा ना, प्लेन ऑफ मोशन कसा आहे, बोर्ड, बोर्डचं प्लेन म्हणजे मोशन. त्या प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. जेव्हा जेव्हा प्लेन ऑफ मोशनला जेव्हा जेव्हा प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असते तेव्हा तेव्हा फ्लक्स कट होतात. मोशन अशी आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण अशी, मोशन अशी आणि मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, फ्लक्स लाईन्स कट नाही होत. फ्लक्स लाईन्स कट नाही झाले तर ईएमएफ इंड्यूस नाही होत, कारण फ्लक्स चेंज व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणजे प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड जर पॅरल असेल तर काय उपयोग नाही. पण इथं कसं आहे, प्लेन ऑफ मोशन बघा, जे काय सर्क्युलर मोशनचं प्लेन आहे ते प्लेन ऑफ द बोर्ड आहे आणि प्लेन ऑफ बोर्डला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे, सो फ्लक्स लाईन्स कट होणार, सो फ्लक्स चेंज झाले. बट आता मी काय करणार आहे, छोटीशी टाइम इंटरवल नाही येणार, छोटीशी टाइम इंटरवल नाही येणार. मी एक कम्प्लीट सर्कल घेतो, मी काय करतो एक कम्प्लीट सर्कल घेतो आणि या रॉडची लेंथ म्हणजे रेडियस असं इमॅजिन करतो. रॉडची लेंथ म्हणजे काय करणार मी, रेडियस असं घेतो आणि लिहिताना मी कसं लिहिणार, ई इज इक्वल टू ओव्हरऑल चेंज इन फ्लक्स डिवाइडेड बाय ओव्हरऑल टाइम रिक्वायर्ड. ओव्हरऑल चेंज इन फ्लक्स, एक सर्कल कम्प्लीट झाल्यानंतर किती फ्लक्स चेंज झाले, एक सर्कल साठी मॅग्नेटिक फील्ड किती होती, एक सर्कल साठी एरिया किती होता आणि अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर किती होता असं लिहिणार. हा जो एरिया लिहिणार मी तो कम्प्लीट सर्कलचा लिहिणार, म्हणजे मला कम्प्लीट सर्कलशी असोसिएटेड फ्लक्स मिळतील आणि इथं कम्प्लीट सर्कल होण्यासाठी जो काय टाइम रिक्वायर्ड आहे त्याला मी कॅपिटल टी म्हणणार. ओके बर, मायनस साईन लिहायचं असेल लिहा, काय अडचण. मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म आहे काय अडचणच नाही, इथं आपण मॅग्नेटिक फील्ड बी अशी दाखवलेलीच आहे, नो इश्यू. सो मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक फील्डचा काही इश्यू नाही. एरिया जो काय लिहिणार तुम्ही, एरिया जो काय लिहिणार लूपचा, ऍक्च्युली लूप तर नाही आहे पण एकदा जेव्हा कम्प्लीट सर्कल होतंय तेव्हा एक एरिया ट्रेस होतोय. बघा तुम्ही इमॅजिन करा, हा रॉड जेव्हा असा मूव्ह होणार तेव्हा किती एरिया मधले फ्लक्स कट झाले तेच तुमचे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असतात. समजून घ्या किती एरिया मधले फ्लक्स कट करून तुम्ही घेतला, रॉड जेव्हा मूव्ह झाली तेव्हा किती एरिया मधले फ्लक्स तुम्ही कट केले. तर त्याचं उत्तर आहे, या सर्कलचा सगळा एरिया, या सर्कलचा जो काय सगळा एरिया आहे तो तुम्ही लिहिणार पाय इंटू एल स्क्वेअर. बी झाला, एस झाला. मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड द बोर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड द बोर्ड आहे आणि एरिया वेक्टर पण गोईंग इन साईड द बोर्ड आहे. एक सेकंड बघा, चार्जिंग लावतो, बॅटरी संपली, एक सेकंड. ऑलराईट, हा प्लेन, कुठलं प्लेन, प्लेन ऑफ मोशन. प्लेन ऑफ मोशन कसं आहे, लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड. म्हणजे एरिया तर इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे, मग एरिया वेक्टर कसा आला, एरिया वेक्टर गोईंग इन साइड द बोर्ड. एरिया वेक्टर ऑलवेज एरियाला परपेंडिक्युलर, हा आपला एरिया, एरियाला परपेंडिक्युलर एरिया वेक्टर गोईंग इन, एरिया वेक्टर गोईंग इन, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन, अँगल बिटवीन देम झिरो, कॉस झिरो, कॉस झिरो प्लस वन असतोय त्याचा विषय सांगतोय, डिवाइड बाय टाइम पिरियड लिहायचं आहे, पण टाइम पिरियड दिला नाही तुम्ही, ओमेगा दिलाय, टाइम पिरियड नाही दिला पण ओमेगा दिलाय. टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा किंवा ओमेगा इक्वल टू टू पाय अपॉन टी माहित आहे, मग टी ला कसं लिहिणार तुम्ही, टू पाय अपॉन ओमेगा. टाइम पिरियडला कसं लिहायचं, टू पाय अपॉन ओमेगा. ओमेगा इक्वल टू टू पाय अपॉन टी, टी इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा माहित आहे तुम्हाला, ते लिहूयात. काय माहित आहे आम्हाला, फॉर सर्क्युलर मोशन एक रोटेशन कम्प्लीट व्हायसाठी लागणारा टाइम आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, रिलेशन काय, ओमेगा इज इक्वल टू टू पाय अपॉन टी, और टाइम इज इक्वल टू, हा टाइम लेफ्टला आला ओमेगा राईटला गेला, टाइम लेफ्टला आला ओमेगा राईटला गेला. ओके, ओमेगा गेला डिवाइड करायला टाइम मला लेफ्टला, सो टी इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा, टी इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा. टी ला रिप्लेस केलं, काय यायला लागलं उत्तर, जरा विचार करा, पायला पाय कॅन्सल होतोय,
1/2 as it is, b as it is, बर 1/2 as it is, b as it is. या 2 चा विचार झाला, b चा विचार झाला, ओमेगा गेला वरती, l स्क्वेअर चा विचार झाला, पाय ला पाय कॅन्सल झाला, म्हणजे पाय चा विचार झाला, cos 0 plus 1, that's it, b omega l square. ओके, प्लस मायनस सोडूनच द्या, आपल्याला त्याचा नंबरच विचार करायचा. न्यूमरिकली e इज इक्वल टू, ठरवू आपण p हायर पोटेन्शियलला की q हायर पोटेन्शियलला ठरवू ना, पण नंबर तर कॅल्क्युलेट करू, लिहू आपण bp मायनस vq लिहायचं कि vq मायनस vp लिहायचं, कोण हायर पोटेन्शियल आहे बघू नंतर. न्यूमरिकली उत्तर काय आलं, b ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. मला जो फॉर्म्युला पाठवायचा तो कुठला आहे, b ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. आणि माझं मी नंतर ठरवणार कोण हायर पोटेन्शियल आहे कोण लोअर पोटेन्शियल. झालं डेरिव्हेशन, दॅट्स द फॉर्म्युला यू विल बी युझिंग फॉर इंड्यूस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग रॉड CW. चेक अँड टेल मी, इंड्यूस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग रॉड बोला बोला. बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2, बीएलव्ही नाही, आता बीएलव्ही नाही, बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2, बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2, बीएलव्ही नाही, b omega l square upon 2 वापरायचं, रोटेशन ओमेगा येणार आहे, v नाही, ट्रान्सलेशन नाहीये, v नाहीये, ओमेगा आहे, रोटेशन आहे. सो इंड्यूस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग रॉड b omega l square upon 2, टेल मी cw, b omega l square upon 2 इज ट्रू ना का. बर आता ठरवा या मोशन मध्ये, इथं इथं विचार करा, काय विचार करायचा, पी हायर पोटेन्शियल आहे की क्यू, ठीक आहे, फॉर गिव्हन टाइम इन्स्टन्स, मनातल्या मनात असं अज्युम करायचं की याचं जे काही रोटेशन आहे क्लॉकवाईज रोटेशन आहे ते तर दिसतंय, या क्लॉकवाईज रोटेशन मध्ये, या क्लॉकवाईज रोटेशन मुळे इन्स्टंटेनियसली हा जो काय मिड पॉइंट आहे हा राईटला मूव्ह होतो का, इन्स्टंटेनियसली हा जो काय मिड पॉइंट आहे कुठलाही पॉइंट म्हणा कुठलाही पॉइंट, इन्स्टंटेनियसली तो राईटला मूव्ह होतो, इन्स्टंटेनियसली तो राईटला मूव्ह होत होता ना. सो फॉर टाइम बिंग आता हे ड्रॉ करू नका तिथं, मनातल्या मनात वेलॉसिटी राईटवर्ड म्हणजे मोशन राईटवर्ड अज्युम करा, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड आहे. आता तुम्हीच मला सांगा क्यू हायर पोटेन्शियल येणार की पी हायर पोटेन्शियल येणार, हू विल बी ऍट हायर पोटेन्शियल. रोटेटिंग रॉडचा नीट विचार करा, हे जेव्हा राईटला असं क्लॉकवाईज जेव्हा रोटेट व्हायला लागेल, इन्स्टंटेनियसली हे सगळे पार्टिकल्स राईटला चालले, इन्स्टंटेनियसली हे सगळे पार्टिकल राईटला चालले, तुम्ही विचार करा, सर्कल्स इमॅजिन करा, जेवढे सर्कल्स इमॅजिन करायचे तेवढे करा, सगळे पार्टिकल राईटला चाललेले असतात, इफेक्टिव्हली मोशन राईटला तुम्ही इमॅजिन करू शकता, छोटे 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 रॉडचे डीएक्स 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 एवढे इलिमेंट घेऊ शकता, सगळे राईटला चालले, प्रत्येक डीएक्स मध्ये इंड्यूस झालेला ईएमएफ त्याची डायरेक्शन विचार करा आणि ठरवा की क्यू हायर पोटेन्शियल की पी, म्हणजे टिप ऑफ द मिडल फिंगर. परत फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फर्स्ट फिंगर न करेक्ट, ऑल ऑफ यू आर गिविंग द करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, गोईंग इन साईड आहे, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड आहे सर, थंब राईटवर्ड दाखवा, कारण हे क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागले तर थंब राईटवर्ड दाखवा. ओके, मोशन ऑफ द कंडक्टर राईटवर्ड दाखवा, टिप ऑफ द मिडल फिंगर आलं अपवर्ड, करंट अपवर्ड जाईल, करंट केव्हा तयार होणार, लूप कम्प्लीट असेल तर करंट येईल, पण समजा लूप कम्प्लीट नसेल तर काय ईएमएफ तरी येईल ना, नुसता ईएमएफ तरी येईलच की, त्या केसमध्ये टीप ऑफ द मिडल फिंगर शुड बी दी हायर पोटेन्शियल टर्मिनल, म्हणजे क्यू हायर पोटेन्शियल टर्मिनल. सो लिहा इन दी गिव्हन डायग्राम, प्रत्येक वेळी काय असं नाही की क्यू इज ऑलवेज हायर पोटेन्शियल, असं काय नाही, ती पण येऊ शकतो. त्याला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायची, अँटी क्लॉकवाईज रोटेट करा, अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं की इन्स्टंटेनियस मोशन लेफ्टवर्ड झाली, थंब लेफ्टला जातोय, माझा थंब जो आहे तो लेफ्टला जातोय, फर्स्ट फिंगर माझी गोईंग इन साईड आहे, मिडल फिंगर माझी कमिंग डाऊन आहे, मिडल फिंगर कमिंग डाऊन, मिडल फिंगरचा जो टिप आहे तो मग पॉइंट पी लगा. पण आता काय अँटी क्लॉकवाईज मोशन नाही, आता क्लॉकवाईज मोशन, सो थंब राईटला गेलाय, फर्स्ट फिंगर गोईंग इन आहे, फर्स्ट फिंगर गोईंग इन, थंब राईटला गेलाय, मिडल फिंगर अपवर्ड, म्हणजे टिप ऑफ द मिडल फिंगर विल गिव्ह मी हायर पोटेन्शियल टर्मिनल क्यू. सो इन गिव्हन डायग्राम आम्हाला माहिती आहे कोण हायर पोटेन्शियल आहे, क्यू, म्हणून व्ही क्यू मायनस व्ही पी इज इक्वल टू हा नंबर.
तो नंबर पॉझिटिव्ह असेल बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू दॅट्स द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग रॉड. बोला सीडब्ल्यू रोटेटिंग रॉडच्या केसेस समजायला लागले का बघा. पुढे आता एक्झाम्पल्स क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. याच्या आणखीन काही केसेस पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी दिला नाहीये. ऍडिशनल केसेस सांगतो बघा. ऍडिशनल केसेस पहिल्यांदा लिहून घेऊया म्हणजे एक्झाम्पल मध्ये किंवा एक्झाम मध्ये फायनली जर त्या ऍडिशनल केसेस दिल्या असतील तर ही टॅकल होतील इझिली. तुम्ही विचार करू शकता त्या ऍडिशनल केसेसचा. बघा आपण मिळून विचार करूया. चेक समजा बघा रॉड इथं आहे. बघा रॉड इथं आहे असा रॉड आहे आणि तो रॉड या एंडला रोटेट होत नाही आहे. अबाउट दिस एंड रोटेट नाही होत आहे. मग अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट रोटेट व्हायला लागलाय. एक्स्ट्रा केसेस नीट विचार कर. कस कसं होणार विचार कर. हा जो काय रॉड आहे रॉड एवढाच आहे आपल्याकडे एल एवढ्या लेंथ हे डिस्टन्स आर वन म्हणूया आणि हे डिस्टन्स आर टू म्हणूया आणि रॉड तुमचा अबाउट दिस पॉइंट अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट जर रॉड रोटेट व्हायला लागलाय अबाउट इट्स ओन एंड या एंडला किंवा त्या एंडच्या अबाउट तो रोटेट होत नाही. ठीक आहे रॉड असा रोटेट होणार. बघा रॉड विल रोटेट लाईक दिस. समजून घ्या इनर पॉइंट हा जो काय इनर पॉइंट आहे तो असा रोटेट होईल. आउटर पॉइंट जो काय तो असा रोटेट होईल. समजून घ्या बर. स्वतः जे कॅल्क्युलेशन करावं लागेल ते कसं करावं लागेल सांगतो मी तुम्हाला. induced emf in the rod kadi kadi tumhala r1 chi value dili jail l chi value dili jail r2 chi value tumcha tumhala calculate karavi lagel. mostly tasas hota tumhala r1 dila jato length dili jate r2 chi value tumhi r1 plus length karun calculate kara barobar. ata apni hi rod rotate vayla lagli about some external point with an angular velocity omega barobar. hai na simple hai rod jevha ek circle complete karte tevha किती एरिया स्वीप करते किंवा किती एरिया ट्रेस करते तो एरिया हा आहे. बघा रॉडने ट्रेस केलेला जो एरिया आहे ना तो हा आहे. रॉडने ट्रेस केलेला एरिया बघा तो समजून घ्या. रॉडने ट्रेस केलेला एरिया करणं सोपं आहे. काय करायचं आपल्याला आपल्याला फक्त एवढंच करायचंय. रॉडनं कट केलेले फ्लक्स अपॉन लागणारा टाइम इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. आता चेंज इन फ्लक्स जे घेणार आहे मी ती फॉर वन सर्कल घेणार आहे. मी तिथं ओव्हरऑल चेंज इन फ्लक्स फॉर दी वन सर्कल टाइम रिक्वायर्ड फॉर दी वन सर्कल ओव्हरऑल चेंज इन फ्लक्स फॉर वन सर्कल करायसाठी मला फाय इज इक्वल टू बी इंटू एस इंटू कॉस थीटा. सो बी एस एका सर्कलचा पण किती किती एरिया घ्यावा लागेल मला हा जो काय शेडेड एरिया आहे तेवढाच एरिया मला घ्यावा लागेल. हे लक्ष बी इंटू एस इंटू कॉस थीटा डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर वन सर्कल. ठीक आहे मायनस एज इट इज बी एज इट इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे या सगळ्या रिजन मध्ये तेही अजिम आहेच. त्यात काही चेंज नाही. इन दिस एंटायर रिजन देअर एक्झिस्ट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी. त्यात काही चेंज नाही. बघा ही केस तुम्हाला लक्षात आली का. समजून घ्या ही केस. रॉड जर अबाउट इट्स ओन एंड रोटेट होत नसेल तर काय. ओन एंड रोटेट होत असेल तर बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू पटकन आलंच की उत्तर. पण आता काय बी एस एस किती घेणार. हा जो काय ट्रेस केलेला एरिया आहे ना हा घ्यावा लागेल. ओके कारण तेवढेच फ्लक्स चेंज झालेले आहेत तेवढेच फ्लक्स कट झालेले आहेत. सो हा जो काय एरिया आहे तो कसा काढावा लागणार. आउटर सर्कलच्या एरियामधून इनर सर्कलचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल.
सो आउटर सर्कलचा एरिया पाय आर टू स्क्वेअर मायनस इनर सर्कलचा एरिया पाय आर वन स्क्वेअर हा झाला एस. हा आता हा जो काय एरिया आहे हा एरिया त्याचा एरिया वेक्टर तर गोईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे कारण एरिया इज लाईंग इन द प्लेन ऑफ द बोर्ड. एरियाचा प्लेन कसा आहे बघा इन द प्लेन ऑफ द बोर्ड. एरिया वेक्टर गोईंग इन साइड मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साइड अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड द मॅग्नेटिक फील्ड अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इज झिरो. इथं पुढे कॉस झिरो लिहा कॉस झिरो प्लस वन काही अडचण नाही. डिवाइडेड बाय ब्रॅकेट टाका जेव्हा जेव्हा सबस्टिट्यूशन कराल तेव्हा ब्रॅकेट टाका. टाइम पिरियड इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा. बर पुढे हा वन बाय टू एज इट इज टू चा विचार झाला. बी हा ओमेगा वरती गेला याचा ओमेगाचा विचार झाला ओमेगा वरती गेला इन द ब्रॅकेट आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर त्याचा विचार झाला. पायला पाय 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 कॉमन आला पाय बरोबर कॅन्सल झाला पाय पाय कॉमन अँड कॅन्सल विथ द पाय कॉस झिरो प्लस वन. सो उत्तर काय आलं मायनस लिहायचं असेल मायनस लिहा. न्यूमरिकली विचार करा ऍज अ नंबर म्हणून विचार करा कारण आपल्याला माहिती आहे कोण हायर पोटेन्शियल कोण लोअर पोटेन्शियल. न्यूमरिकली प्लस मायनस सोडून द्या. बी ओमेगा एल स्क्वेअर नाही म्हणून चालणार आता एल स्क्वेअर म्हणून नाही चालणार आता आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर म्हणावं. आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर बघा ना बी ओमेगा आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू करावं लागेल. दॅट्स द आन्सर. बघा ऍडिशनल केस समजली का एक्स्ट्रा केस ही वाली समजली का बोला यस नो. हा तुमचा पॉइंट पी हा तुमचा पॉइंट क्यू. सी डब्ल्यू रोटेटिंग रॉड ऍडिशनल केस इज दॅट क्लिअर. गुड. बट अजून एक केस बघा रॉड त्याच्या एंडला रोटेट झाली तर अबाउट इट्स ओन एंड काय नाही बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू. अबाउट एक्सटर्नल पॉइंट काय नाही बी ओमेगा एल स्क्वेअर नाही म्हणायचं बी ओमेगा आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर अपॉन आउटर सर्कलची रेडियस स्क्वेअर मायनस इनर सर्कलची रेडियस स्क्वेअर बी ओमेगा आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर अपॉन टू. अजून एक केस लॉजिक एकच आहे चेंज इन फ्लक्स किती फ्लक्स कट झाले डिवाइड बाय किती टाइम झाले डी फाय बाय डी और मायनस डी फाय बाय डी. अजून एक केस आहे ही थोडीशी ट्रिकी आहे विचार करूया आपण. हा रॉड दिस इज द रॉड रॉडची टोटल लेंथ एल रॉड इज रोटेटिंग अबाउट दिस पॉइंट. बर अबाउट दिस पॉइंट रॉड रोटेट व्हायला थोडीशी मोठी डायग्राम काढतो इंटरेस्टिंग केस आहे मजा येईल करताना. टोटल लेंथ ऑफ द रॉड एल रॉड इज रोटेटिंग अबाउट दिस पॉइंट आर वन आर टू बघा रॉड रोटेट व्हायला लागली पी क्यू आर कॅपिटल आर रॉड व्हायला लागले रोटेट म्हणजे सर्कल असं तयार होणार आर वन एवढ्या रेडियस वाल्याचं सर्कल असं तयार होणार त्याचा त्याचा इंड्यूस टी एम एफ येणार आर वन वाल्याचा स्मॉल आर वन वाल्याचा आर टू वाल्याचा तो पण असा रोटेट व्हायलाच लागलाय की त्याचा पण इंड्यूस टी एम एफ येणार. बर मग सर टोटल एरिया घ्यायचं किती ऍडिशन की सबट्रॅक्शन ह्या दोघांचं समजून घेऊ. हा रॉड रोटेट झाला मी फक्त याचा विचार करा पीक्यूचा विचार करा बाळा फक्त पीक्यूचा विचार करा. मी जर पीक्यूचा विचार केला सर मी जर फक्त पीक्यूचा विचार केला मला माहिती
पीक्यू मधला क्यू हा एंड पॉइंट आहे आणि एंड पॉइंटच्या अबाउट रॉड जर रोटेट झाली विथ दी अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा तर पीक्यू मध्ये इंड्यूस झालेला ईएमएफ जो असणार पण त्यातला पी हायर पोटेन्शियल आहे की क्यू हायर पोटेन्शियल आहे ते पहिल्यांदा ठरवावं लागतं. हा रोटेशन क्लॉकवाईज रोटेशन इन्स्टंटेनियसली हे सगळी लोक अपवर्ड चालले. सो पीक्यूचा विचार करा, क्यू आर विसरूनच जा, पीक्यूचा विचार. सो इन्स्टंटेनियसली ही सगळी अपवर्ड चालली आहेत. मॅग्नेटिक फील्ड आपण गोईंग इन साईड घेऊया, या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी घेऊया, गोईंग इन साईड. कमिंग आउटसाइड पण घेतली तरी चालते, काही अडचण नाही आहे, अकॉर्डिंग टू गिव्हन सिच्युएशन असते. सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड. आता मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन साईड, फर्स्ट फिंगर गोईंग इन, हे क्लॉकवाईज रोटेट होताना पीक्यू मुव्हिंग अप, मुव्हिंग अप म्हणजे थंब गेला अप. मिडल फिंगर आली लेफ्टला, मिडल फिंगर आली लेफ्टला, फर्स्ट फिंगर गोईंग इन, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन, पीक्यू कंडक्टर गोईंग अप, थंब गोईंग अप, पीक्यू कंडक्टर गोईंग अप, थंब गोईंग अप, मिडल फिंगर लेफ्ट, मिडल फिंगर लेफ्टला आली, टिप ऑफ द मिडल फिंगर लेफ्टला आलं, पी हायर पोटेन्शियलला आला. सो लिहा VP minus VQ. जी VP higher potential आहे, VQ lower potential आहे. उत्तर पॉझिटिव्ह आलं पाहिजे कारण P higher potential. लिहा B omega L square आपण. B is B, omega is omega, L is R1. B omega L, B omega L square upon 2, B omega L square upon 2. L किती आहे? R1. B omega R1 square upon 2. B omega R1 square upon 2. That's your first equation. पुढं आता क्यू आर मधला इंड्यूस ईएमएफ काढा. पीक्यू झाला, क्यू आरचा विचार करावा लागतो. आता पीक्यूला विसरून जा, आता क्यू आर, आता फक्त क्यू आरचा विचार करा. क्यू आरचा विचार करूया सर. ओके, हे चाललंय क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलंय. क्यू आर कसा व्हायला लागलाय? क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय. क्यू हायर पोटेन्शियल आहे की आर हायर पोटेन्शियल आहे बघूया. क्यू हायर पोटेन्शियल आहे की आर, क्यू आरचा विचार. बर, क्लॉकवाईज रोटेट होताना हे सगळे क्यू आर सगळे कंडक्टर छोटे 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 कंडक्टर इमॅजिन केले. डीएल 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 किंवा डीएक्स 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 त्यांचे बरेच कंडक्टर इमॅजिन केले. सगळे डाऊनवर्ड चालले, सगळे डाऊनवर्ड चालले, हे सगळे क्यू आर वाले कंडक्टर डाऊनवर्ड चालले. सो मोशन डाऊनवर्ड दाखवली पाहिजे. सो थंब डाऊनवर्ड गेला, राईट हँड माझा, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन, ही जी काय फर्स्ट फिंगर आहे ती मला गोईंग इन दाखवायची. गोईंग इन दाखवली, हे सगळे क्यू आर वाले जे काय आहेत ते क्लॉकवाईज रोटेशन मुळे क्लॉकवाईज रोटेशन मुळे हे सगळे क्यू आर वाले डाऊनवर्ड चालले. थंब डाऊनवर्ड दाखवला, फर्स्ट फिंगर गोईंग इन, फर्स्ट फिंगर गोईंग इन, थंब डाऊनवर्ड, फर्स्ट फिंगर गोईंग इन, थंब डाऊनवर्ड. सो टिप ऑफ द मिडल फिंगर कुठं आलं? राईटला आलं. टिप ऑफ द मिडल फिंगर कुठं आलं? बार राईटला आलं. सो आर जो काय आहे तो हायर पोटेन्शियलला आला. आर जो काय आहे तो हायर पोटेन्शियलला आला. सो दॅट इज व्ही आर मायनस व्ही क्यू. किती आलं बार? नाही सर, बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन अबाउट द एंड जर रॉड रोटेट होत असेल तर बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन काय आलं उत्तर? बी ओमेगा एल स्क्वेअर. एल किती येणार आता? एल किती घेणार? आर टू घेणार. बी ओमेगा आर टू स्क्वेअर अपॉन टू. ठीक आहे, आता टोटल ईएमएफ इंड्यूस इन द रॉड म्हणजे व्हीपी मायनस व्ही आर किंवा व्ही आर मायनस व्हीपी, टोटल ईएमएफ रॉड मध्ये किती? या दोन पॉइंट मध्ये जर तुम्ही कनेक्ट केलं, व्होल्टमीटरला जर तुम्ही पी आणि क्यू पॉइंट मध्ये कनेक्ट केलं तर तुम्हाला हे उत्तर मिळेल, व्ही पी क्यू मिळेल. ओके, व्होल्टमीटरला जर तुम्ही क्यू आणि आर पॉइंट मध्ये कनेक्ट केला, इफ यू कनेक्ट दी व्होल्टमीटर बिटवीन पॉइंट क्यू अँड आर, यू विल गेट दिस रिडिंग. क्यू आणि आरचं हे रिडिंग मिळेल तुम्हाला. आणि पी आणि क्यू, पी आणि आर मध्ये कनेक्ट केलं तर किती रिडिंग मिळेल? दॅट इज टोटल ईएमएफ इन द रॉड, तो किती असेल? व्हीपी मायनस व्ही आर. याला इक्वेशन टू. आता व्हीपी मायनस व्ही आर पाहिजे तर काय करायला पाहिजे? VP मायनस व्ही आर पाहिजे. तर इक्वेशन वन मायनस इक्वेशन फॉर पी आर, पी आणि आर साठी काय करावं लागेल? इक्वेशन वन मायनस इक्वेशन टू करावं लागेल. मग व्हीपी मायनस व्ही क्यू मायनस व्ही आर मायनस व्ही क्यू काय आलं? दिस मायनस दिस. बी ओमेगा अपॉन टू कॉमन काढून टाका डायरेक्टली. दिस मायनस दिस कॉमन काय येते? बी ओमेगा अपॉन टू, बी ओमेगा अपॉन आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर यायला लागले सरळ सरळ. बर, लक्षात
मायनस व्ही क्यू आणि मायनस मायनस प्लस व्ही क्यू, हे मायनस व्ही क्यू आणि मायनस मायनस प्लस व्ही क्यू, मायनस व्ही क्यू आणि प्लस व्ही क्यू कॅन्सल, व्हीपी मायनस व्ही आर आलं बघा, व्हीपी मायनस व्ही आर किती आलं बाळ, बी ओमेगा अपॉन टू आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर आलं. बर, आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर आलं. आता तुम्हाला हे लक्षात येते काय लक्षात येते, आर वन तर स्मॉलर व्हॅल्यू आहे, आर टू लार्जर व्हॅल्यू आहे, दिसतंय ना आर वन स्मॉलर आहे की आर टू स्मॉलर आहे, दिसतंय ना इथं आर वन स्मॉलर आहे, आर वन स्मॉलर आहे म्हणजे हे आन्सर निगेटिव्ह येणार. हा आता मी डायग्रॅमच जर अशी काढली असती की आर वन मोठा आहे, आर वन मोठा आहे आणि आर टू लहान आहे, तर हे आन्सर पॉझिटिव्ह आला असत. म्हणजे फायनल आन्सर जे काय आहे त्यात पी जास्त असणार की आर जास्त असणार, हे आर वन जास्त आहे की आर टू जास्त आहे याच्यावरती डिपेंडंट आहे. इन द फायनल आन्सर व्हीपी इज मोर ऑर व्ही आर इज मोर, दॅट डिपेंड्स ऑन आर वन इज मोर ऑर आर टू इज मोर. आर वन मोठा असेल तर व्हीपी मोर, आर टू मोठा असेल तर व्ही आर मोर, आत्ताच्या गिव्हन सिच्युएशन मध्ये. ओके, एज पर दी सिच्युएशन तुम्हाला ते सगळं डिसाइड करायचं असतं, व्हीपी मायनस व्ही आर किंवा व्ही आर मायनस व्हीपी. सी डब्ल्यू, इज दिस केस क्लिअर टू ऑल ऑफ यू? एक्स्ट्रा केस, extra case of rotating rod. CW, write it down and let me know in the chat box. Rotating rod cha case is clear hota hai ka? Additional cases hai? Agar this paper difficult karayacha asel tar vichar na, otherwise nahi. डन, जमलंय? बर, अल्टिमेटली या रॉडला जर इलेक्ट्रिकली इलेक्ट्रिकल इक्विवेलेंट सर्किट जर काढायला सांगितलं, इफ दे आस्क यू टू ड्रॉ द इक्विवेलेंट इलेक्ट्रिकल सर्किट फॉर दिस रॉड, काय करणार आहे? काय नाही, इंड्यूस्ड ईएमएफ साठी बॅटरी काढा, इंड्यूस्ड ईएमएफ साठी बॅटरी काढा, डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे कोण हायर पोटेन्शियल आहे कोण लोअर पोटेन्शियल आहे, आणि इफेक्टिव्ह रॉडचा जो काही रेझिस्टन्स आहे तो त्या बॅटरीला सिरीज मध्ये लावा. इफेक्टिव्ह रॉडचा किंवा रॉडचा जो काही इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे तो बॅटरीला सिरीज मध्ये लावा. कनेक्ट द रेझिस्टन्स ऑफ द रॉड इन सिरीज विथ द बॅटरी. ओके, दॅट्स व्हॉट इज एक्सपेक्टेड if you are asked to draw the electrical equivalent circuit. Bar, but ata ek direct question hai, example number 23 hai, bagun givet patkan, simple hai, direct formula based hai, pan check karuya kutlya type cha calculation karava lagte, किती वेळ लागतोय कॅल्क्युलेशनला लक्षात येईल समजून घ्या. रॉड पी क्यू ऑफ लेंथ इक्वल टू एल, एक रॉड पी क्यू लेंथ इक्वल टू एल इज रोटेटिंग अबाउट वन एंड पी, रॉड दिलाय पी क्यू बार, रोटेटिंग अबाउट वन एंड पी, अबाउट पी रोटेट व्हायला लागलाय आणि अँटी क्लॉक वाईज अँग्युलर वेलॉसिटी घ्या ओमेगा. In a uniform magnetic field B, which is perpendicular to the plane of rotation. Yes, plane of motion la te perpendicular paijis. Plane of rotation asnar hai, plane of the board. Plane of rotation ka asel ba? Plane of the board. Magnetic field hai ya region madhe ma going inside. And te plane of the board la perpendicular hai. Plane of motion la magnetic field perpendicular hai. The point M is the midpoint of the rod. Point M kuta hai? Rod ka midpoint. Ita. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ द रॉड. ठीक आहे, मिड पॉइंट दाखवण्यासाठी आयडिया काय करूया, एल बाय टू, एल बाय टू लेंथ त्यांनी एल सांगितली होती, सो मी इथं एल बाय टू आणि एल बाय टू असं लिहिलं. पुढे बघूया, विचार करूया. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ द रॉड, फाइंड द इंड्यूस ईएमएफ बिटवीन एम क्यू, एम क्यू मधला इंड्यूस ईएमएफ विचारलाय, पीएम मधला नाही, एम क्यू मधला इंड्यूस ईएमएफ विचारलेला आहे.
काय सांगितले बघा, फाइंड द इंड्यूस्ड ईएमएफ बिटवीन एम एंड क्यू, इंड्यूस्ड ईएमएफ बिटवीन एम एंड क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, गिवन दैट इफ इंड्यूस्ड ईएमएफ बिटवीन पी एंड क्यू, ईएमएफ बिटवीन पी एंड क्यू याची वैल्यू 100 दिली, प्लस 100 आहे मायनस 100 आहे माहित नाही आपल्याला, पण 100 ची वैल्यू तर दिली आहे. कुठली केस आहे बाळ, कुठली केस आहे, एमक्यू वाली केस. बघा याचं सोल्युशन असं होणार का, बघा मी एमक्यू ला फक्त ड्रॉ करतो ना, मला एमक्यूच्या रोटेशनचा विचार करायचा आहे, मला एमक्यू मधला इंड्यूस्ड ईएमएफ पाहिजे, मी एमक्यूचा विचार करतो. मी काय करणार आहे, मी असं करणार, समजून घ्या, एमक्यू रोटेट व्हायला लागलाय अबाउट दी एक्सटर्नल पॉइंट, एमक्यू रोटेट व्हायला लागलाय अबाउट एक्सटर्नल पॉइंट विथ अन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. मग हे झालं माझं आर वन, हे झालं माझं आर टू, इनर सर्कलची रेडियस आर वन, झालं का इमॅजिन तुम्हाला. आताचीच केस आहे बघा, एक्स्ट्रा केस वाला क्वेश्चन त्यांनी डायरेक्टली विचारला, जस्ट केला होता, झालं का लक्षात. बघा आर वन आहे एमक्यू, बर. आता अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागले, मग क्यू हायर पोटेन्शियल आहे की एम हायर पोटेन्शियल आहे सांगा मला, चार बॉक्स मग हे अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला, इन्स्टंटेनियसली विचार केला की रॉड अपवर्ड चाललाय, थंब गेला अपवर्ड, थंब गेला अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड इन साइड, थंब गेला अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड इन साइड, थंब गेला अपवर्ड, एमक्यू चाललाय अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड आहे इन साइड, मिडल फिंगर आली लेफ्टला, मिडल फिंगर लेफ्टला आली तर एम हायर पोटेन्शियलला आला, सो व्ही एम मायनस व्ही क्यू, बर. इनर रेडियस आर वन, आउटर रेडियस आर टू, फॉर्म्युला डायरेक्टली पाठाय, बी ओमेगा, एल स्क्वेअर नाही म्हणायचं, एल स्क्वेअर नाही म्हणायचं, काय म्हणायचं, आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर, नंबर काढायचा आहे, पॉझिटिव्ह नंबर काढायचा आहे, मोठा मायनस छोटा, म्हणून आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर, आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर करू नका, मोठ्याचा स्क्वेअर मायनस छोट्याचा स्क्वेअर, कारण एक नंबर काढायचा आहे, पॉझिटिव्ह काढायचा आहे, व्हीएम मोठा आहे माहित आहे, व्हीक्यू लहान आहे माहित आहे. आला फॉर्म्युला परत एकदा वाटलं तर एक्स्ट्रा केस मध्ये चेक करा, त्यात आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर आहे, कारण यात एरिया ट्रेस करताना आउटर सर्कलचा एरिया मायनस इनर सर्कलचा एरिया म्हणजे पाय आर टू स्क्वेअर मायनस पाय आर वन स्क्वेअर असा येते, त्यावेळी ते आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर होतं, सो बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू, दॅट्स द आन्सर. बट पण ओमेगा तर माहित नाही आहे, मग आता काय करायला पाहिजे, आर टू माहित आहे का आम्हाला, माहित आहे आर टू म्हणजे काय आहे, पी क्यू लेंथ म्हणजेच आर टू आहे, पी क्यू लेंथ म्हणजेच आर टू आहे, ते किती येणार एल, पी क्यू लेंथ, पी क्यू लेंथ म्हणजे आर टू आउटर सर्कलची रेडियस, एम पी लेंथ म्हणजे आर वन म्हणजे इनर सर्कलची रेडियस, म्हणजे आर टू आर वन ची रिप्लेसमेंट आहे, बी असू दे इक्वेशन मध्ये ऍज इट, ओमेगा असू दे इक्वेशन मध्ये ऍज इट इज, इथं पुढे थोडस कॅल्क्युलेशन होते ते फक्त करून घेतो, बी ओमेगा अपॉन टू, आर टू किती आहे एल स्क्वेअर, आर टू आहे एल, आर टू स्क्वेअर असेल एल स्क्वेअर, आर वन आहे एल बाय टू, आर वन स्क्वेअर असेल एल बाय टू चा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर बाय फोर, सो माझं जे आन्सर यायला लागलं एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर बाय फोर, सो बी ओमेगा अपॉन टू, एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर बाय फोर किती येणार, थ्री एल स्क्वेअर बाय फोर, फोर आणि टू एट झालं म्हणजे थ्री बाय एट, बी ओमेगा एल स्क्वेअर, that's the vm minus vq, that's the vm minus vq, बर. पण व्हॅल्यू कुठं माहित, व्हॅल्यू माहित व्हायसाठी बी ओमेगा एल स्क्वेअर ला रिप्लेस करावं लागेल, व्हॅल्यू माहित होण्यासाठी बी ओमेगा एल स्क्वेअर ला रिप्लेस करावं लागेल. त्याला इक्वेशन वन म्हणून पी क्यू चा ईएमएफ दिलाय, ईएमएफ बिटवीन पी क्यू दिलाय तुम्हाला, त्याच्यावरनं या बी ओमेगा एल स्क्वेअर ची व्हॅल्यू काढा, यात टाका या नाव ईएमएफ बिटवीन पी एन क्यू, ईएमएफ बिटवीन पी एन क्यू माहित नाही आहे कोण हायर आहे कोण लोअर आहे, पण नंबरच पाहिजे आहे, नंबरच लिहा, तो किती दिलाय आम्हाला 100 दिलाय सर, बरं. आपला फॉर्म्युला काय आला असता, पी क्यू च्या ईएमएफ चा फॉर्म्युला काय आला असता, पी क्यू, पी क्यू चा विचार केला आणि रॉड तर अबाउट पी रोटेट व्हायला लागलाय, रॉड तर अबाउट पी रोटेट व्हायला लागलाय म्हणजे अबाउट वन एंड रॉड रोटेट व्हायला लागलाय, अबाउट वन एंड रॉड जर रोटेट होत असेल तर फॉर्म्युला काय आहे, बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन टू, लिहा मग डायरेक्टली बी ओमेगा एल, P
PQ मधली लेंथ किती आहे? PQ मधली लेंथ L by 2 plus L by 2 म्हणजे L च आहे. B omega L square upon 2 as it is formula काही चेंज नाही. याचं आंसर दिलंय 100. आम्हाला पाहिजे B omega L square चा आंसर. आमच्याकडे आहे B omega L square upon 2 चा आंसर. Implies that B omega L square will be equal to, हा टू राईट ला पाठवा, 100 into 2 200 होणार. 100 into 2 100 into 2 200 झालं. इक्वेशन टू झालं. फायनली इक्वेशन टू इन इक्वेशन वन करा, तुम्हाला व्ही एम मायनस व्ही क्यू कळेल. व्ही एम क्यू म्हणा त्याला. किती येणार? 3/8 ऍज इट इज. बी ओमेगा एल स्क्वेअर ची व्हॅल्यू, बी ओमेगा एल स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 200. काय 200/8 25 into 8 200 25 as it is answer 75 volt. To stop. Tell me, are the things taught in today's lecture and this final example clear to all of you? See what's the example lakshat alaka baga. Also tell me, are the things taught in today's lecture clear to all of you? कळलेगा बघा, लक्षात आले का बघा, पटकन रिप्लाय करा. आणि नेक्स्ट लेक्चर साठी लिव्ह झालं तरी चालेल, जस्ट राईट इट डाऊन, यू कॅन लिव्ह फॉर द नेक्स्ट लेक्चर. रिप्लाय मी फास्ट एव्हरीवन. गुड गुड. पट 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 रिप्लाय करा, नेक्स्ट लेक्चर पण जॉईन करायचं. गुड, लिहून झाले का बघा. चालेल, लिव्ह केलं तर चालेल. फाईन, बाय. लेट मी इन द लेक्चर.